टाइमर कुठला गेला बघा भाऊ बाजूला गेलाय का ते म्हणून तिकट नाही आता सगळं प्लीज आलंय येईल रेंज आहे का बघ तू पहिल्यांदा ऑन करून बघ तुझी लाईव्ह झाली लाईव्ह झाली तर मग पुढं पाठव हां सर हां झाली ना लाईव्ह ओके इकडे झाली लाईव्ह सर हे फक्त आता त्याला कनेक्शन देऊन तेवढं तुमचं चालू ठेव ते ह्याच्यावर टाकून द्या पॉज करता येते थांबा थांबा ठीक आहे चांगलं आहे फिरकस ठेवा लागणार ठीक आहे ह्याच्यावर टाकून द्या मुलांपर्यंत कसं जाईल आता ते बघा मला मॉडेल सिल्वरला टाका चला बसून घेता का पण ह्याला चार्जर लावावा लागला चार्जरची व्यवस्था करणार जरा एक मिनिट बघ लावून बघ तिथं लागलं पाहिजे ते त्या दिवशी काढू का एक मिनिट नको काढू का आता आता त्याला त्याचं सेटिंग डिस्टर्ब नका कनेक्शन कसं कनेक्शन इकडे लावता येतं रे नाही नाही त्याचं बघू नको तू एखादा चार्जर खालचा आहे ना आपला हा आहे ना सर पण त्याला तू सांगतो आपला चार्जर बी घेऊन ये हा चालत नाही असं म्हणाले ते आपलं खाली डिपार्टमेंटला चार्जर घालून टाका दोडते काका घालून टाका चेअरचं हां तिकडची काढा जरा पलीकडे यायला जायला टाका लागेल बरं ठेवा तिकडे पलीकडे नाही नाही काढली चेअर काढली सर कमी केलं तर बसणार नाही तेव्हा सर Thank you.
तुम्ही आता नाही सर एवढेच येत होते हा सर एकच मिनटं सर बांधायचं आहे म्हणजे वरती कनेक्ट बघायचं ह्याच्यात अडकून म्हणून बांधायचं म्हणजे थोडं वजनाचा तो प्रॉब्लेम
म्हणून याला बारीक लागतो. ह्याच्यावर वेट हे करा, त्याच्या वेट ह्याच्यावर ह्याच्यावर राहील असं बघ. बांध याला व्यवस्थित तिथे वरती पण ना केबलला. हे तिथं कुठं बांधतो? बरं पण तुला पाहिजे तसं बांध. हे वरती एकदम वरती घट्ट राहू दे, फक्त हल्ला नाही पाहिजे. ही वायर पुरली पाहिजे. चालू करा बरं. हा तू इथं बस, इथन कोणाला येऊ देऊ नको, इथं बस लक्षात. म्हणजे हे इथलं मधला पॅच कुठेही मोकळं केलं का हो काका? चालू जाऊन फिरला. हा डिपार्टमेंट मधनं आणलं. हा आपलंच आहे. मी चाललाय घरून. चार्जिंग सुरू झालं का? बघतो. नाही त्यांनी चालू नाही केला. आता बरं लक्ष ठेवतो. चार्जिंग झालं पाहिजे. ह्याच्यावर घेऊ नको, ह्याच्यावर घेऊ नको, ह्याच्यावर घेऊ नको. नाही एवढं त्याला इकडं केबल कडे जाईल. घेतलं पाहिजे तसं कर, तुला पाहिजे ते ऍडजस्ट. हॅलो रे बघ आता काय झालं. हात हात तुमचा हात तो हे किती ढिलं झालं ते. बाकी कुठं झालो नको चार्जिंग झालं ना. आता इथनं कुणाला जीव नको. चार्जिंग सर रेकॉर्डिंग
बघ जर कसं होईल तसं ऍडजस्ट, कारण इथं एक लागणार, कारण ह्याची रेंज जास्त नाही, ह्याला झूम आहे, ह्याला झूम नाही आहे, असं मांडलं सर नाही ऑडिओ सर नाही काय करू दे, लाईव्ह आहे त्यामुळे एखादा की कारण इथं केलं की मागच्या मुलांना हे होईल ते Thank you.
थोडं थोडं मूव्ह करत राहा, नाही तर काय लोकांना वाटत तेवढं अजून काही बंद पडलं नाही. येतात ना लोक, येतात ह्याच्यावर नाही येतात तिथं. स्टुडंट दाखव हे पाक. आता इथे जे आहेत ना हे सगळ्या मुलांपैकी कोणाला पाठवून त्याच्यावर ट्राय करायचं, सगळ्या मुलं दिसतात त्याच्यावर. आता फक्त हे केबल फिरवेल त्यात तेवढे नाही ना, तेवढ्या तेवढेच आहे. खालचं नाही घ्यायचं बघ, नाही एवढा स्टेज येऊ द्यायचा नाही, इथनं कट करायचं त्याच्यापासून का वरती घ्या. हां बस म्हणजे बघ खाली घे थोडा, बस मी खाल्या नाही बस. ठीक आहे असं सरळ जरा राहू दे, राहू दे, थांब त्याला त्याला कट करू आपण. हे लूज कारण थोडं काय झालं बस. हे बस ना गाले होत, इथं बस बसत नाही ना फक्त, त्याला पाय लागणं असं काय करू नको, लक्ष द्या.
अधिकारी बसले जे सायकल प्रोजेक्ट नहीं तो प्रोजेक्ट के अधिकारी
त्यांच्यासाठी पहिल्यांदा आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करतो. आणि ही ऍक्टिव्हिटी कॉलेजमधून सुरू करावी, कारण कॉलेजला बरेचसे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही येतात. आपले आपलं कॉलेज छोटं असल्यामुळे पार्किंग कमी असल्यामुळे आपल्याला पार्किंगचा किती मोठा इश्यू आहे, रस्त्यावर पार्किंग करावं लागतंय हे सर्वांना माहीत आहे. त्यासाठी सायकलला प्रेरणा देण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आपण सुरू केलेली आहे. आणि त्याचं महत्व, त्याच्याविषयी फिटनेस आणि एन्व्हायरमेंट आपण सर्व जाणत आहात. फक्त ते थोडं सोशली, इकॉनॉमिकली, सायंटिफिकली, पॉलिटिकली ते कसं फिजिबल होईल आणि कसं प्रॅक्टिकली ते आपण इम्प्लिमेंट करू शकतो त्याविषयी हा एक तासाचा प्रोग्राम आहे. त्या एका तासाच्या प्रोग्राम मध्ये ते आपल्याला इथं सर्व इलस्ट्रेट करतील. आपण जो व्हिडिओ बघितला पुणे टू कन्याकुमारी, हे जस्ट आपलं एक पायोनियरिंग स्टेप होते. गेल्या वर्षी आम्ही पुणे अष्टविनायक 650 किलोमीटर केलंय, त्याच्या आधी पुणे गोवा 500 किलोमीटर सायकलवर केलंय. शंकर सर आहेत, डोके सर आहेत, आम्ही आहोत, आमच्या बरोबर काही विद्यार्थी असतात. कालच आम्ही गिरीप्रेमी बरोबर कलावंती ट्रेकला जाऊन आलो, 5-6 विद्यार्थी होते. तर ह्या आउटडोर ऍक्टिव्हिटी मध्ये जे व्यक्तिमत्व खुलतं निसर्गामध्ये, जो माणूस शहरामध्ये राहून निसर्गात निसर्गापासून दूर जातोय त्याला जवळ आणण्यासाठी, निसर्गाकडे जाण्यासाठी ही आपली एक छोटीशी स्टेप आहे जी आज आपण साकार करणार आहोत. हे उद्घाटन झाल्यानंतर आणि महिन्यातून एखादी सायकल ऍक्टिव्हिटी किंवा ट्रेकिंग ऍक्टिव्हिटी आपण आपल्या कॉलेज बरोबर किंवा बाहेरच्या इन्स्टिट्यूट बरोबर किंवा कॉर्पोरेशन असेल, एनजीओ असतील त्यांच्याबरोबर आपण साकार करणार आहोत. एवढे बोलून मी थांबतो. थँक्यू. आणि यानंतर खरा सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही दोन शब्द बोला. त्याच्यानंतर मी शंभर उपाध्ये सरांना विनंती करतो सत्कार देतो. या ठिकाणी आपण थोडा बदल करून सत्काराचा कार्यक्रम घेतो. मी सर्वप्रथम निरुपमा भावे मॅमचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो की डॉक्टर खराज सरांना. याच्यानंतर विश्वंभर उपाध्याय सरांचा सत्कार ही मी विनंती करतो ती खरा सर. यानंतर दुसरा सत्कार आहे तो अजित सरांचा, तोही सत्कार मी खरा सरांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार करावा. मनपा अधिकारी साळुंके सरांचाही सत्कार खराच सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि याच्यानंतर गजानन खरे सरांचाही सत्कार खराच सरांनीच करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर उपाय सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात बोलावं. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दॅट्स इट. सो आय एम नॉट गोइंग टू स्पीक समथिंग डिफरेंट बट जस्ट अ कॉमन मॅन लाईन. एक आम आदमी की लाइफ. आज संजय सर ने बोला कि टुडे ज्योग्राफी डे एंड वी आर ओपनिंग अ साइकिलिंग क्लब. फैंटास्टिक. भूगोल बदलने की कोशिश. वी आर चेंजिंग अ ज्योग्राफी. ज्योग्राफी मीन्स एटमोस्फियर. सम पार्ट ऑफ द एटमोस्फियर दिस इज गोइंग टू चेंज. एंड बेस्ट विशेस फ्रॉम आवर साइड.
more and more students get into this, getting cycling in their day-to-day life will not only help the atmosphere, lekin unki tabiyat bhi theek hogi. You will get more fitter and fitter. Why cycling? And uske fayde kya hai? If how many of our medical students here? I mean from science. So the thing is that if any heart surgery or something takes place, the first thing that doctor after the recovery, they tell them to start on indoor cycling. Indoor cycling, there are equipments. पेशेंट को पहले इंडोर साइकिलिंग पे ट्रेनिंग दी जाती है. क्यों? बिकॉज एज पर मेडिकल साइंस, एज पर डॉक्टर्स, साइकिलिंग इज वन ऑफ द बेस्ट कार्डियो एक्सरसाइज. कार्डियो एक्सरसाइज, दिल की एक्सरसाइज, जो हमारे दिल को तंदुरुस्त करती है. नाउ कमिंग बैक टू okay, we have a club that's called Indo Cyclist Club. Uske bare mein Mr. Ajit Patil will tell about. In 2015, I was 120 plus kg myself. And I had no clue ke khud ko fit kaise karna hai. I started cycling. Before that, I used to play tennis, I used to do swimming. Lekin result nahi aa raha. So I started cycling, and I think from 2015, precisely 8 August, I started my cycling on my son's cycle. मेरे लड़के की cycle पे चालू किया. तभी cycling क्या होता है वो नहीं मालूम था कि cycle high tech cycle भी होती हैं क्या. I was cycling on a BSA SLR 20-22 kg cycle, something like that. And I think it, 2-3 महीने साइकिलिंग करने के बाद वन ऑफ माय फ्रेंड टोल्ड मी कि यू शुड चेंज योर साइकिल. मतलब व्हाई? बोले दिस साइकिल इज स्मॉलर देन यू. देन आई रियलाइज जैसे वी वेयर द डिफरेंट काइंड ऑफ क्लोथ्स एज पर आवर बॉडी साइज, साइकिल्स आर आल्सो एज पर द बॉडी साइज. सो दिस वाज अ लर्निंग कर्व फॉर मी. आई बॉट सम फैंटास्टिक साइकिल, घर में लेकिन आधी कीमत ही बताई. Because it was costly to understand, अरे 40,000 की साइकिल, I told नहीं 15,000 की. So okay, my profession, I am an engineer, I am entrepreneur also. I am having a company which I do exports, 100% export to Europe. So like this increased my passion. So I was cycling 20-25-50 kilometer a day. It was not in one day, it took me months. Because my muscles to get developed, it took time. आज अगर मैं जो साइकिलिंग नहीं करता है उसको बोलूँ जब 50 किलोमीटर कर लो तो कर लेगा, लेकिन उसके 15 दिन वो फ्लैट होता है. सिंपल रीजन, मसल्स आर नॉट डेवलप. सो स्लोली स्लोली मसल डेवलपमेंट इज अ वेरी इंपॉर्टेंट पॉइंट, एंड दैट बी कॉल्ड स्ट्रेंथ ट्रेनिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंग का नाम कितने बच्चों ने सुना है यहाँ पे? हाथ खड़ा करो आप बिंदास. यू ओके? स्ट्रेंथ ट्रेनिंग इज अ ट्रेनिंग टू इंप्रूव योर कोर स्ट्रेंथ ऑफ द बॉडी. जब तक आपकी कोर स्ट्रेंथ अच्छी नहीं होगी, योर फिजिकल एक्टिविटी विल नॉट इंप्रूव. सो देयर इज सम, यू कैन आस्क योर सर हु आर इन स्पोर्ट्स डिपार्टमेंट के व्हाट इज कोर स्ट्रेंथ एंड ऑल दोस थिंग्स. So likewise, this is how my journey started. And I started almost at the age of around 44 or 45 for cycling. Right now I am 47. So now I don't consider my age, it's just a numbers. I did my non-stop 200, 300, 400, 600 kilometers. We participated kind of a, it was not a race but a continuous cycling. So I did that, and then it made me to go with a higher passion.
So I went in a field called triathlon. Triathlon means you have to swim, you have to cycle, and you have to run. How many of you know about that? Great. How many of you know about Ironman? Millions of money. Okay. So this passion grew up day by day, month by month, that we have to go a little higher. And what I was achieving was a fitness. When I'm targeting a goal which is very difficult, and I'm trying to reach to that goal, which is making my body more fit, more healthier, obviously with proper guidelines and proper hydration, proper food and proper diet. So it is not just doing the exercise. Hum kya khate hai, kya peete hai, kab kitna sona hai, kab uthna hai, kitna time exercise karna hai, ye sab cheeze important. So this is about the fitness. Yes, if you guys take up cycling, I am sure what you are today and after 2 months you will realize, yes, we are more happy from ourselves. Selfish is a positive word or a negative word? Tell me. Loudly. Negative, positive. Okay, you. Tell me. Yes, sir. Positive, selfish is a positive word. Okay. So, I always say, be selfish for yourself. In bracket, fitness. What does it mean? If you are sick, who is going to bear the pain? Taklif kisko hogi? Agar aap bimar girte ho, aapko hi hogi, right? Aapke parents, aapke friends saath mein honge, lekin taklif aapko sahan karni padegi. So jindagi mein din mein 24 ghante hote hain, 1 ghanta khud ke liye nikalo. 1 ghanta khud ke liye nikalo. Make yourself fit, which will pay you in long time. जो लोग 20, 21 साल के आ रहे हैं, हम तो पतले हैं, हमको कुछ नहीं. Fit, more healthier, and you will be happy with your life. I am sure, because I am happy today. As simple. So coming on the goals, how you raise your bars? आपके goals कैसे बढ़ा सकते हैं? This year, I am participating in a race called Ironman in Switzerland. Ironman race ke baare mein just I'll explain and I'll finish my talk here. 3.8 km swimming, uske baad lake se bahar aana hai. 180 km cycle rakhni, and 42 km running in 16 hours. I have to do this. So this is something I found this is difficult for me. And I accepted as a challenge last year, and this is how we should set our goals higher and higher. Iska fayda humko hi hoga, we'll get more fitter and fitter. Thank you guys for listening me, and have a wonderful day. Thank you, sir. Thank you. Thank you. आमंत्रित करतो की जे आता सध्या सायकल रेस वरती आहेत ते स्वतः सायकल वरती आहेत. अजयजी पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं बोलावं. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तर मी अजित पाटील एक मेंबर आहे इंडो सायकल क्लबचा. हा क्लबची स्थापना ही ऍक्च्युली सगळे जे आम्ही मेंबर्स आहे 7 मेंबर हे सर्व रोडवरती सायकलिंग करता करता भेटलो होतो. आणि प्रत्येकाला जसं आता विश्वकांनी जसं सांगितलं की त्याचे फायदे दिसाले, तसं सुरुवातीला गजानन फेरे जे येत आहे ते डेली सायकलिंग करायचे आणि दररोज ते स्ट्रावा आणि एंडोमंडो याचा स्नॅपशॉट करून सगळ्यांना व्हॉट्सअपवर टाकायचे. तर सुरुवातीला असं वाटायचं की हा काय याचा उपयोग, दररोज फक्त 10 किलोमीटर गेलो, 15 किलोमीटर गेलो, 20 किलोमीटर अशी पोस्ट यायची आणि काही लोक ती बघून इग्नोर करायची, काही पॉझिटिव्ह घ्यायची, त्यातला मी एक आहे. तर जेव्हा मी ते पाहिलं म्हणलं आपल्याला पण काहीतरी
विचार केला पाहिजे. माझं वजन त्यावेळी 90 किलोला पोहोचलं होतं आणि दॅट इज अलार्म फॉर मी बिकॉज इफ वजन वाढलं की बाकीचे आजार चालू होतात. तुम्हाला डायबिटीस चालू होतो, नंतर वजन वाढलं की तुम्ही व्यायाम करू शकत नाही, परत ते कमी होत नाही, डाएट प्लॅन आता आहे, गोळ्या खा, हे बरेच प्रॉब्लेम चालू होतात. तो आराम घेऊन मी माझ्याकडे एक जुनी सायकल होती हर्क्युलस म्हणून, ती घेऊन आम्ही मी चालू केली सायकलिंग आणि त्यातनं हळूहळू 10 किलोमीटरच्या 100 आणि 100 ते 200 कधी जाते समजत नाही. तर असा हा प्रवास होता ना, आम्हाला खूप सारे मित्र भेटले, आमच्या क्लबची स्थापना झाली. मग आम्ही एक ऑफिशियल एक NGO स्थापन केली जी फक्त सोसायटीच्या बेनिफिटसाठी असावी आणि हा सायकलिंगचा प्रचार व्हावा. तर हे करता करता आम्ही जेव्हा आमचा पहिला इव्हेंट झाला लोकांसाठी, आम्ही एक सुरुवात करण्यासाठी कुठतरी प्लॅटफॉर्म लागतो लोकांना की मला जमेल का नाही वगैरे, तर आम्ही 32-31 सायकल वापरलं म्हणून हा इव्हेंट स्टार्ट केला. तर त्यावेळी आमच्या पहिल्या इव्हेंटला 200 लोक होती, त्यामध्ये आम्ही 20 किलोमीटर आणि 100 किलोमीटर असे दोन कॅटेगरी ठेवली होती आणि त्यामध्ये लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि लोकांना सायकलिंगचे महत्त्व समजायला लागले. त्यावेळी आम्ही एक नवीन कन्सेप्ट काढला की फ्रायडे सायकल डे. तर फ्रायडे सायकल डे हा कन्सेप्ट असा होता की ॲटलिस्ट आठवड्यात एकदा तरी तुम्ही सायकल चालवा तुमच्या कामाला जाताना. तर त्यातनं आम्ही सुरुवातीला आम्ही 6-7 लोक होतो जे ऑफिसला कमिट करायचं दररोज. तर लोकांचे बरेच प्रश्न असतात की अरे माझ्या लॅपटॉप आहे, मग कपडे कुठं ठेवू, मग कपडे कसे घेऊन जाऊ मी, मग मला ते जमेल का, ट्राफिक एवढं आहे, लोक कशी चालवतात. तर तुम्ही एकदा पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. बाहेर बसून म्हणतो आपण मला जमणार नाही, जेव्हा पाण्यात पडतो आपले हात पाय हलवले की आपल्याला स्विमिंग जमतं. तसाच हा प्रकार सुरू झाला आणि आम्ही हा इनिशिएटिव्ह चालू केलं फ्रायडे सायकल डे. आणि त्यातनं हळूहळू आता जवळ 200 लोक आपल्या पुण्यामध्ये ऑफिसला सायकलिंग कम्युट करायला आले. तर हा मोठा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो यामध्ये पेट्रोल वाचं, कारण आज प्रत्येक जण म्हणतो की पेट्रोल महाग झालंय आणि आमची काय म्हणतात ती कंबर्ड मोडलं या पेट्रोलच्या दरामुळं. तर हा सगळ्यात मोठा की फायनान्शियल तुम्हाला मिळतो. सगळ्यात महत्वाचं सांगितलं की स्वतःसाठी मिळतो. आता उपाध्यक्षाने सांगितलं की एक तास स्वतःसाठी द्यायचं, पण सगळ्यांना एकच कारण असतं की माझ्याकडं वेळ नाहीये. बरोबर, सगळे म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, वेळ कुठून आणू. स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी हा ऑफिस कम्युट हा सगळ्यात सुंदर उपाय आहे की तुम्ही दररोज ऑफिसला हे तुम्हाला जायच लागतं, तुझं पोट उदरनिर्वाह तुझी फॅमिली सगळी त्यावरती असते. तर त्यातनं तुम्ही जर तो वेळ तुम्ही तुमच्यासाठी वापरत तुम्हाला वेगळा वेळ शोधण्याची गरज नाही. मी जेव्हा ऑफिसमध्ये असतो लंच टेबलला बसतो त्यावेळी प्रत्येक जण टेन्स असतो, म्हणजे ऑफिसमध्ये येतानाही असतो आणि लंच टेबल पण मी इथं अडकलो ट्रॅफिकमध्ये मला एक तास गेला माझा हा झाला. तर स्ट्रेस लेवल दररोज आपल्याला घरातून पडताना मी माझ्या टाईमला पोहोचेन का नाही याची गॅरंटी नाही, पण मी दररोज घरात नाही तर मला माहिती आहे मला मॅक्झिमम 30-32 मिनिटात मी ऑफिसमध्ये पोहोचतो कितीही ट्रॅफिक असू दे. खूप ट्रॅफिक झालं मी सायकल उचलतो, सिग्नल क्रॉस करून जातो आणि मी पुढे कंटिन्यू करतो. त्यामुळे मला घरातून बाहेर पडताना स्ट्रेस नाही आहे, त्यामुळे माझ्याकडे खूप असे फ्रेशनेस झाला. जर स्ट्रेस कमी झाला तुमची ऑटोमॅटिक बॉडी चालवते. त्यामुळे तो हा सगळ्यांचा मुद्दा आहे. फिटनेस तुमची चांगली होते, सायकलिंगमुळे कार्डिओ चांगला होतो, त्यामुळं अनलिमिटेड तुमचे सेल्फ बेनिफिट आहे, सेल्फिशनेस आहेच. त्याबद्दल आपण एक सोशल कॉज करतो की आपलं जे पोल्युशन आहे सध्या त्यामध्ये आपण कोणतरी हातभार लावतो. तर ह्यात मला एक सजेशन द्यायचं, जसं तुमचे भूगोलचा हा जॉग्रफी डे आहे तर तुमच्या शाळेच्या सहली असतात विजिट वेगवेगळ्या छोट्या ज्या, तर त्यासाठी तुम्ही जर हे सायकलिंग आणि त्यानंतर व्हिजिट हा जर असा प्रोग्राम चालू केला कॉलेजनं तर हा एक नवीन उपक्रम खूप चांगला सुरू होऊ शकतो की त्यामध्ये सायकलिंगनं जायचं. जसं आम्ही एक गोराडेश्वर हाईक अँड बाईक म्हणून उपक्रम चालू केला आहे, त्यामध्ये कसं आहे की एक 15 किलोमीटर सायकलिंग जे तर देहू रोडच्या जवळ एक गोराडेश्वर म्हणून डोंगर आहे, तर बरेच लोक कारनं तिथं कार घेऊन येतात आणि मग तिथं थोडे 2-3 मिनिट चालतात. तर आमचं म्हणणं आहे तिथे एक चांगलं ठिकाण म्हणून तुम्ही येतात जिथं स्वच्छ हवा मिळते, फ्रेश होतं. तर तुम्ही तुम्ही कार घेऊन जाता आणि तिथं पोल्युशन करता. तर जर तुम्ही सायकल तिथं पोहोचला तुमचा व्यायामही होईल, तुमचं पेट्रोल वाचेल, तिथलं पोल्युशन होणार कमी होऊन जाईल आणि तुम्हाला फिटनेसचा पण आनंद मिळता येईल. तर त्या उद्देशाने आम्ही हा हाईक अँड बाईक इव्हेंट केला की तिथं तुम्ही जायचं, पार्किंग करायची, वरती डोंगरावर जाऊन हायकिंग करायचं आणि परत यायचं. त्याप्रमाणे आम्ही रायगडला पण गेलो होतो, इथून पुण्यातून सायकलनं गेलो, हायकिंग केलं आणि परत संध्याकाळी आम्ही परत आलो. असे नवीन नवीन उपक्रम हे तुम्ही जर शाळेच्या ज्या सहली असतात छोट्या जवळच्या व्हिजिट्स असतात त्यामध्ये असे काही कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही हे केलं एखादं इंडस्ट्री व्हिजिट असेल, कुठल्या त्या विषयाची व्हिजिट असते वेगळ्या, त्या टूर्स कंबाईन केल्या, तुम्ही सायकल सुद्धा गेला राहिला, टूरचा अभ्यास पण केला,
तर अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम चालू करू शकता आणि आपल्या जेवढे लोक जास्त सायकल लिस्ट तयार होतील तेवढा सायकलला रिस्पेक्ट वाढेल आणि त्याप्रमाणे आपल्याला अजून अजून सायकलिंगचे फायदे होतील. कारण आता सगळ्यांना मेजर आहे मी सायकल चालू कशा गर्दीमध्ये. तर सुरुवात आणि आता आम्ही पावसाळ्यामध्येही सायकलने ऑफिस जातो. कारण पावसाळ्यात तर तुम्ही माहीत आहे सगळ्यांना हिंजवडीमध्ये आटली भुंकर चौक आणि वाकड चौक दोन दोन तास लोक ट्रॅफिकमध्ये असतात. तर त्यावेळी पण मला तेवढेच मिनिटं लागतात 30 मिनिटाच. त्यामुळे हा सगळा बेनिफिट खूप चांगला मिळत आहे ऑफिस कम्युनिटी. आणि आम्ही लोकांना सांगतो की जास्तीत जास्त तुम्ही सायकलचा उपक्रम तुमच्या जवळच्या 5-10 किलोमीटर डिस्टन्स आहे तिथं तुम्ही तो वापर करा. आणि तुमच्या रोजच्या उपक्रमात कॉलेजने सुद्धा हा फ्रायडे सायकल डे उपक्रम चालू करावा की विद्यार्थ्यांनी एक दिवस आठवड्यात सगळ्यांनी स्टाफनं सगळ्यांनी ऑफिस कॉलेजला सगळ्यांनी यावं सायकलनं जेणेकरून इथलं जे पार्किंगचे इश्यू आहे तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल काय चॅलेंजेस आहेत कसं हे प्रॉब्लेम काय आहे पण त्याच्यावर आपल्याला बसून चर्चा करता येईल सोल्युशन काढता येईल. तर हा उपक्रम खरंच म्हणजे माझी एक रिक्वेस्ट आहे कॉलेजला की हा उपक्रम चालू करावा आणि सर्वांना रिक्वेस्ट करा की यामध्ये भाग घ्यावा. तर एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करतो. थँक्यू व्हेरी मच. सायकल मंच सर्व सायकलिस्ट आहेत मंचावर आणि मी तिथे नॉन सायकलिस्ट म्हणून मी खरं समोर बसलो होतो. परंतु याला आग्रह करून मला वर बसवायची विनंती केली. तुमचं सर्वांच खरं तर महाविद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. ते आपण आपली दोन व्याख्यानं झाली आपली मनोगत झाली आणि अजून दोन तीन मनोगत होतात आहे. पण तुमचे अनुभव हे खरंच अत्यंत प्रेरणादायी आहे. आमच्या महाविद्यालयाचे 3 प्राध्यापक आणि विद्यार्थी नुकताच पुणे तो कन्याकुमारी असा सायकलवरचा सुंदर प्रवास ते करून आले. आम्हाला निश्चितपणाने त्याचा खरं तर सार्थ अभिमान आहे. खरं तर आम्ही मॉडर्न कॉलेज गणेशकिंचा मी जेव्हा विचार करतो आणि त्यातले चालत असलेले उपक्रमाविषयी मी विचार करतो तेव्हा मला खूप छान वाटतं की आमच्या प्राध्यापकांच्याकडे सतत काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना. म्हणजे 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला निमित्त आमच्या महाविद्यालयामध्ये मॉडर्न श्री नावाची शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली आणि याचा लाईव्ह टेलिकास्ट होत होता. म्हणजे युट्यूबवरून जगातून आमचे माझी जेवढे विद्यार्थी आहेत ना ते सगळे हे कार्यक्रम बघत होते आणि कोण कोण बघता हे आम्हाला रिफ्लेक्ट होत होत. खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक वेगळेपण आहे असा हा करण्याचा जो संकल्प आहे खरंच कौतुकास्पद आहे. आपण जेव्हा वर येत होता तेव्हा आमचे विद्यार्थी सगळे स्वच्छता करत होते आणि ते व्हॉलंटरी करत होते म्हणजे कोणीतरी शिक्षा म्हणून दिलेली नाही आहे. ज्या वर्गामध्ये ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकतो त्या महाविद्यालयाचं ऋण किंवा मी त्या महाविद्यालयाचा एक भाग आहे आपलं घर आहे अशी संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणं ही मला वाटतं खूप मोठी बाब आहे. आणि असे विविध उपक्रम महाविद्यालयात वर्षभर चाललेले असतात ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. मग तो विद्यार्थ्यांच्या हेल्थशी निगडीत असेल आमच्या मुलींचा अगदी HB तपासण्यापासून ते त्यांना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग असेल असे विविध कार्यक्रम आपण जेव्हा घेतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या मध्ये एक चांगला व्यक्तिमत्व विकास खरं तर होत असतो. मला आता बोलताना खूप छान वाटलं म्हणजे एक विश्वकांत उपाध्याय जेव्हा सांगत होते की आय एम एंटरप्रिनर आय एम आय इंजिनियर मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही नेमकं काय करता. ही हॅज अ 2 कंपनीज वन इन इटली अँड वन इन इंडिया आणि सगळ्याच्या सगळं एक्सपोर्ट करतात. म्हणजे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा आमचा एक सर्व उपक्रम आहे. आम्ही तुम्हाला वेगळं पुन्हा कधीतरी बोलू. त्याचं कारण असं की या वर्षीची एक मॅडम मी नवीन संकल्पना आमच्या 2 प्राध्यापकांच्यावर टाकली आहे की काही विद्यार्थी हे स्वतः आता व्यावसायिक आहे. म्हणजे आमचा आता सूरज गायकवाड आहे त्याची कसली कंपनी आहे तुझी बाउन्सर तो बाउन्सर प्रोव्हाइड करतो. म्हणजे त्याचं स्वतः नाव हे एंटरप्रेन्योर किंवा त्याचं अजून 2 ठिकाणी हॉटेल आहे हे एंटरप्रेन्योर. असे आमच्या महाविद्यालयातले किती विद्यार्थी स्वतः व्यावसायिक आहेत त्यांची की यादी आम्ही तयार करायला सांगितले आणि असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांचं पालक हे व्यवसायामध्ये म्हणजे छोटी कंपनी असेल इथपासून ते मे बी अ विंडोज
तर ज्या विद्यार्थ्यांना जन्मजात किंवा अनुभवानं व्यावसायिकतेचं एबीसी त्यांच्या मध्ये आहे अशा 200 विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन आम्ही एक वेगळा उपक्रम घेऊन येतोय आणि ज्याच्यामध्ये त्यांना नवीन व्यवसायामध्ये प्रवृत्त करण्यासाठी त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी बँक आणि बाकी सगळे ऑर्गनायझेशन एकत्र आणून त्यांना प्रमोट कसं करता येईल हा खरं तर आम्ही आता सध्या त्या प्रोजेक्टवर काम करतोय आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की सर तुमच्या आम्हाला खरंच गरज भासणार आहे. तर असे असे उपक्रम आणि त्याच्यात एक आज नवीन उपक्रमांची वाढ होते सुंदर नाव दिलंय मॉडर्न सायकलिंग क्लब. आता या मॉडर्न सायकलिंग क्लब मध्ये म्हणजे आपल्याला फक्त उद्घाटन आणि शो नाही करायचा आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि मी जेव्हा साळुंके सरांशी बोलत होतो म्हणजे आपल्यामध्ये खरं तर आज सगळे असे दिग्गज आहेत म्हणजे भावे मॅडमनी विद्यापीठामध्ये प्रोफेसर मॅथमॅटिक्स होते पण म्हणजे मॅथमॅटिक्सचं नाव घेतलं तरी धडकी भरते त्याच्याचे प्रोफेसर आणि सायकलिंग मध्ये या वयात एवढं छान काम करत आहे. साळुंके सर प्रोजेक्ट इंजिनियर आहेत कॉर्पोरेशनचे सगळे मेजर प्रोजेक्ट ते हँडल करतात आणि सायकलिंग वर त्यांचं नितांत प्रेम आहे. हे सगळी मोठी माणसं आहेत आणि त्याचे स्वतःला झालेले फायदे सेल्फ रिअलायझेशन इज मोर इम्पॉर्टंट म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही थेरॉटिकल ज्ञान घेतो आणि त्यामुळे तिथं पोहोचत नाही पण मला असं वाटतं की यांनी स्वतः ते अनुभवलेलं आहे आणि स्वतःचे अनुभव त्यांनी ते विशेष केलेले आहे आणि त्यामुळे साळुंके सरांशी बोलताना एक खूप छान संकल्पना त्यांनी मांडली आहे त्याच्याविषयी ते विस्तृत बोलतील. पण मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सरांनी एक संकल्पना अशी मांडली की आपण मॉडर्न कॉलेजमध्ये मॉडर्न सायकल लायब्ररी चालू करूया की ज्याच्यामध्ये 25 ते 50 आपण जर सायकली ठेवल्या तर जसं पुस्तक इश्यू केलं जातं तसं आपण सायकल इश्यू करू आणि जे विद्यार्थी ते फायनान्शियली वीक आहे लांब राहतात आणि त्यांना सायकल घेणं शक्य नाही आहे तर जसं आपण पुस्तक 4 दिवसांसाठी 8 दिवसांसाठी देतो तशी सायकलही देता येऊ शकेल. मला असं वाटतं एक वेगळी कल्पना आपल्याला खरं तर या निमित्तानं राबवता येईल आणि या संकल्पनेची खरं सर्व क्रेडिट आहे साळुंके सरांना जाते. सर आपण हा वास्तवात आणूया हा प्रोजेक्ट निश्चितपणाने आपण आणि हा प्रोजेक्ट करायचा म्हटल्यानंतर मला स्वतःला सायकल आता घ्यायला सर्वप्राप्त आहे. लवकरच खरं तर सायकल घेऊन मी पण सुरुवात करते का मला भीती होती की वयाच्या 50व्या वर्षी मी उद्योग करू शकेन का पण जेव्हा भावे मॅडम म्हणाले की मी सतत 52व्या वर्षी चालू केलंय म्हणजे मी 50व्या वर्षी चालू करू शकेन. सर आपलं सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो माझ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जमतो धन्यवाद. छान सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्या भाषेमध्ये आणि याच्यानंतर मी खैरे सरांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत केलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गजानन खैरे, आय एम वन ऑफ द मेंबर ऑफ दिस हिलो सायकलिस्ट क्लब. तर सुरुवातीला मी पाटील सरांचे आणि मॅडमचे आणि आमच्या सगळ्याच मित्रांचे अभिनंदन करेल कारण की त्यांनी पुणे टू कन्याकुमारी हा खूप लांब पल्ल्याचा प्रवास केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही घर ठेव कमीत कमी कॉलेज तरी येऊ शकता सगळेजण कारण ॲटलिस्ट मला वाटतं 5 ते 10 किलोमीटरचा अंतर असेल काही जास्त नाही आहे. त्याच्यामध्ये फायदे तर एवढे होतील की नॉट ओनली टू यू टू युअर फॅमिली ऑल्सो टू द एन्व्हायरमेंट ऑल्सो मदर अर्थ ऑल्सो राईट. तर एक छोटासा उपक्रम एवढे बेनिफिट घेऊन येईल आणि एवढे त्याचे फायदे होतील तर तुम्ही विचार करू नाही शकता. आणि हेच तुम्ही विचार करा एक टायमाला पुणे सायकलिंग सिटी होती तर उद्या परत ती सायकलिंग सिटी झाली तर केवढे फायदे होतील हे ऑटोमोबाईलला एक ट्रॅजेडी होईल ऑटोमोबाईल क्षेत्राची राईट. तर पण ऑटोमोबाईल सेंटर टाईन आहेत ते सगळे सायकल प्रोडक्शनसाठी सुरू करतील टाटा बजाज राईट. तर हा एक मोठा फायदा होईल आणि ही गोष्ट बाहेरच्या कंट्रीजमध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेली आहे. युरोप अमेरिका तुम्ही बघताल तर तिथं 90% कन्वर्जन झालेलं आहे. देन व्हाय इन इंडिया वी आर टेकिंग दिस स्मोक.
आपण काही न करता एवढे सिगरेट का फुकतोय, नॉट इन ऍक्च्युअल बट एवढा धूर जो आपण घेतोय ऍटोमॅटिकली आपली बॉडी आपण सफर करतोय आणि आपल्यालाच याच नॉट वी आर नॉट गेटिंग बेनिफिट आउट ऑफ दॅट. सो सगळ्यांनी सुरू केलं पाहिजे, त्याच्याबरोबर तुम्ही काही तर काहीतरी सुरू केलं पाहिजे, ऍटलिस्ट सकाळी चालायला सुरू केलं पाहिजे. एवढा मोठा चांगला एरिया आपल्या सोबत आहे, पुण्याला पर्वती सारखा एरिया आहे किंवा तळजाई तिकडे सारखा एरिया आहे, भरपूर एरिया आहेत की जिथं आपण सायकल घेऊन जाऊन तिथं पुढे चालू शकतो. त्यानंतर बऱ्याचशा युनिव्हर्सिटी सारखा एरिया की जिथं एवढी म्हणजे चांगली झाडं वगैरे आहेत, सकाळी तुम्ही जाऊन एक फक्त राऊंड मारा. काय होतं आजकाल आपला डेली शेड्यूल असा बनलाय, मीन्स मोठ्या लोकांचं पण असं बनलंय की फक्त उठायचं, पटपट आवरायचं, ऑफिसला जायचं, सगळं टेन्शन घेऊन परत घरी यायचं, झोपायचं, भांडणं वगैरे करायची आणि झोपायचं. तर तुम्ही फक्त तुम्ही स्कूलपासून सुरुवात जर का केली की बाबा आता आज तुम्ही येताय कॉलेजमध्ये येताय, सकाळी मस्त सायकलवर येताय आणि संध्याकाळी परत घरी जाताना सायकल, सगळं टेन्शन नाही आणि तुमचा अभ्यास पण चांगला होईल, तुम्हाला त्याचे बेनिफिट भरपूर होतील. बरेचसे ऑफिसर्स आता सुरू करत आहे, म्हणजे ही गोष्ट आता हिंजवडीमध्ये पण मी बघतोय की बरेचशी लोक टॉप मॅनेजमेंटमधली लोक पण येत आहेत सायकलवर आणि त्यांना पण त्याचा बेनिफिट होतोय, तर त्यांच्या फॅमिलीला पण ऑटोमॅटिक बेनिफिट, कारण त्यांचं वय वर्ष ऑटोमॅटिक वाढतंय. नाहीतर काय आजकाल काय गॅरंटी नाही की आपण वडापाव करून किती वर्ष अजून 50-60 एक मिनिमम वय राहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या संस्थेचं खूप अभिनंदन करेन की एक चांगलं आणि ह्या प्रत्येक कॉलेजनी ही गोष्ट इम्प्लिमेंट केली पाहिजे. दिस इज नॉट ओनली लिमिटेड टू वन कॉलेज ऑर वन युनिव्हर्सिटी, की आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पण परवा दिवशी साळुंकेसांसोबत बोलणं झालं, आमच्या क्लबच्या मेंबरसोबत पण बोलणं झालं की आपल्याला हा सगळा पोल्युशन फ्री एरिया कसा करता येईल. आज आय आय टीमध्ये जर काही गोष्ट इम्प्लिमेंट झाली आहे तर आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये का नाही सुरू होऊ शकत ही गोष्ट, की नो व्हेकल ऑटोमेटेड व्हेकल एंट्री इनसाइड. तर टाटा मोटर्सनी पण ही गोष्ट इम्प्लिमेंट केलेली आहे की त्यांच्या कॅम्पसमध्ये कुठेही ते आता व्हेकल अलाउड नाही आहे, फ्रॉम गेट टू द ओनली सायकल इज अलाउड फ्रॉम गेट टू द कंपनी. मोठा कॅम्पस आहे, एक नाही म्हटलं तरी 200-300 एकरचा कॅम्पस आहे मोठा टाटा मोटर्सचा पिंपरीमध्ये, ते त्यांना इम्प्लिमेंट केली आहे आणि त्यामुळे बेनिफिट असं झालंय की जवळजवळ आता त्यांचे सगळेच एम्प्लॉई सायकलवर यायला लागले. तिथं प्रत्येक कंपनी वाईज सायकलिंग क्लब डेव्हलप झाले, तसेच प्रत्येक कॉलेज वाईज पण डेव्हलप झाले पाहिजे आणि याच्यामध्ये संजय पाटील सरांनी त्यांच्या टीमनी जो काही इनिशिएटिव्ह घेतलाय त्याचं मी सगळ्यात पहिल्यांदा आभार व्यक्त करेल आणि एक अभिनंदन, चांगला असा इनिशिएटिव्ह तुम्ही हे घेतला आणि हेच रिफ्लेक्ट करा बाकीच्या कॉलेजेसमध्ये पण, मीन्स ऍटलिस्ट मॉडर्न स्कूलचे जेवढे काही ब्रांचेस असतील पुण्यामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडिया, तर त्याच्यात तरी ऍटलिस्ट तुम्ही सुरू करावा ही एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो इथं. थँक्यू. आणि याच्यानंतर मी साळुंके सरांना विनंती करतो की त्यांनी थोडं बोलावं. नमस्कार. प्रिन्सिपल सर नाही राहता इथे, मॉडर्न कॉलेजचे पाटील सर आणि सगळे ऑफिशियल्स आणि विद्यार्थी मित्रांनो, मी नरेंद्र साळुंके पुणे महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस करतो. मी एक स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि सायकलिस्ट आहे. मी ICCचा मेंबर आहे पुणे सायकलिस्ट क्लबचा. मला सायकलचे बेनिफिट सांगायचे आहेत पण मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही चर्चा करायला 2 मिनिटं तयार असाल तर मला प्रश्न सांगा की आपण प्रश्न असं विचारून हे करू की संभाषण. आता माझ्या मित्रांनी सगळ्यांनी तुम्हाला फायदे सांगितले, फिजिकल फायदे काय होतात, कसं काय होतं, तुम्हाला काय वाटतं? उपाध्य सरांनी सांगितलं की तुम्ही स्वार्थी व्हा, तुमचं मत तुम्ही दिलं की हो स्वार्थी होणं हे पॉझिटिव्ह आहे. नेमकं काय स्वार्थ साधू इच्छिता तुम्ही, कोणी मला सांगू शकेल का की नेमकं तुम्हाला स्वार्थ काय साधायचा फिजिकल प्रोग्रेसमध्ये? काय तुमच्यात लॅक्युना आहे याचा, नेमकं तुम्हाला काय साधावत आहे
तुम्ही पळू शकता का? किती पळू शकता? असं समजा तुम्ही जंगलामध्ये आले आणि तुमच्या मागे कोल्हा लागलाय. ओके, असं समजा तुम्ही जहाजातून चाललाय आणि जहाजाचा टायटॅनिक झालं, तर तुम्ही पोहू शकता का? किती पोहू शकता? तर एक साध्या गोष्टी आहेत. आपल्याला लाईफस्टाईल म्हटलं जातं. पुणे शहर हे सायकलिंगचं शहर होतं, आता नाहीये. पुणे शहरामध्ये शुद्ध हवा होती, आता नाहीये. माझे मित्र गजानन खैरे सरांनी सांगितलं तुम्हाला की पोल्युशन, आपण किती सिगरेट ओढतो. तुम्हाला ज्ञात आहे का तुम्ही सिगरेट किती ओढता? तुम्ही सगळेजण बसलेले स्मोकर आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सगळेजण सिगरेट ओढताय. इट्स अ फॅक्ट. तुम्ही सगळेजण स्मोकर आहात आणि सगळेजण थोड्या थोडक्या सिगरेट नाही पीत. तुम्ही सगळेजण दिवसाला 25 सिगरेट पिता. उपाध्याय सर, सगळेजण 25 सिगरेट पितात आणि हे म्हणतात मी स्वार्थाचं साधणार आहे. आता तुम्ही सांगा, तुम्ही 25 सिगरेट पिताय, आता तुम्ही कधी स्वार्थ साधणार हो? तुमच्या मागे कोल्हा लागलाय तो तुम्हाला 2-3 किलोमीटर मध्ये नक्की पकडेल. पहिल्यांदा आपल्याला इन्व्हायरमेंट, आपला स्वार्थ हा सीमित नका करू. स्वार्थ आपला थोडा प्रवाह करा. थोडा प्रवास करा म्हणजे आज आपण कुठल्याही रस्त्यावरून जाताना जे धुराड घेतोय, स्मोक करतोय कुठल्याही वाहनांचा असेल, असं डोळ्यासमोर आणा एक चित्र की आपण रस्त्याने चाललोय, जंगली महाराज रोड किंवा युनिव्हर्सिटी रोडने चाललोय आणि एकही वाहन नाहीये. लोक सगळे सायकलवर चाललेले आहेत आणि कुठलीही हवा पॉल्युटेड नाहीये, काहीही आपण सिगरेट पित नाही, असं डोळ्यासमोर चित्र आणा. ते पुणे होत, ते सायकलचं शहर होत. आपल्याला ते शहर परत करायचं. खूप चांगला उपक्रम तुम्ही चालू केला आहे मॉडर्न सायकलिस्ट क्लबचा. खूप चांगल्या तुमच्या धारणा आहेत, त्याला जोड द्या, हवा द्या. मला सायकल आणि तुमचं आरोग्य याचा संबंध कसा आहे हे सांगायला निश्चित आवडेल, पण मला याची खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की तुम्ही सायकल चालवल्यानंतर फायदे. उपाध्य सरांनी सांगायचा प्रयत्न केला की मी हार्ट स्ट्रेंथनिंग होतो, ट्रायथलॉन खेळता येतो आणि अनेक गोष्टी करता येतात. तुम्हाला तुमचे मसल पॉवर्स वाढतात, स्ट्रेंथ वाढते इत्यादी इत्यादी. या सगळ्या स्वार्थाच्या गोष्टी तुम्ही जपा, कारण की तुम्ही भविष्य आहात, इंडियाचं भविष्य आहात. तुमचं वय 20-22 आहे आणि तुमच्याच हातात सगळा भारत राहणार आहे. कारण की तुमचंच वय हा ट्रान्झॅक्शन पिरियड मध्ये कम्प्लीट ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता भारताचा. परत ही पुणे सिटी तुम्हीच करू शकता सायकल शहर, तुमच्याशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाहीये. तुम्हालाच हे करायचंय, तुम्हालाच तुमचा स्वार्थ जपायचा, तुम्हालाच तुमच्या पिढ्या अगदी निरोगी आणि चांगल्या करायच्या. सगळ्या डेव्हलप कंट्रीजनी हे अंमलात आणलेलं आहे. आपण राज्य करून घेतलं 150 वर्ष, आजही आपण झोपलेल्या अवस्थेत आहोत. आपल्याला माहिती नाहीये की आपल्याकडे आपल्या देशामध्ये इतर देशांचे टाकाऊ औषधं दिली विकली जातात आणि त्याचा व्यापार होतो. कारण की आपण अज्ञानी आहोत, अज्ञानी होतो आहोत. आपल्याला बदलायचंय, आपल्याला अज्ञान काढून टाका. स्वार्थी व्हा तुमच्या आरोग्यासाठी. मुलींसाठी 50% शासनाने रिझर्वेशन केलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. मुलींना वाटेल की हे सगळं मुलांचं काम आहे, बरोबर. हे सगळं सायकल चालवणं वगैरे हे सगळे मुलांचे म्हणजे मेल ओरिएंटेड वर्क्स आहेत असं किती मुलींना वाटतंय? आणि तुम्ही म्हणजे सगळ्यांनाच वाटतंय.
तुम्हाला तुम्हाला यूट्यूबवर गेलात आणि तुम्ही पाहिलं तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येतील की सायकल चालवण्याचे महिलांना होणारे बेनिफिट्स. माझ्याबरोबर काल एका सायकलच्या सायक्लोथॉन याच्यामध्ये फिजिओथेरपिस्ट होत्या, त्यांना मी विनंती केली की तुम्ही माझ्याबरोबर या आणि मुलींना तुम्ही स्पेशली सांगा. कारण की डॉक्टरने एखादी गोष्ट सांगितली, किती लोकांना सोनार आणि कान टोचल्यासारखे होते. मुलींनी मी एक सांगेल की त्यांनी यूट्यूबवर जावं, सायकलचे बेनिफिट्स स्पेशली फॉर फिमेल ते पाहावे. बरेच बेनिफिट्स आहेत, मुलांना तर अगणित आहेत सगळ्या स्ट्रेंथ आणि याच्यामध्ये. तर मी सगळ्यांना अपील करेल की आपण पुनश्च पुणे शहर हे प्रदूषण मुक्त आणि सायकलिंगचं शहर करूया. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्हा सगळ्यांना जागृत केलं की मी सिगरेट आम्ही पितो. सगळ्याच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या आणि याच्यानंतर ज्या क्लबच्या उद्घाटनासाठी ज्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि ज्यांनी वयाच्या 50 वर्षी सुरुवात केली, 50 वय असताना सुरुवात केली आणि वयाच्या 71 बरेचसे प्रवास केले सायकलवरून. ते आजही स्वतः सायकल चालवत आहेत, कन्याकुमारीपर्यंत सायकलवरती गेला. हा सगळाच परिचय किती धावता आढावा आहे, खूप मोठं कार्य आहे. तर मी विनंती करतो की नारायण लाटेला की त्याने प्रेरित होऊ द्या. मॅडमशी चर्चा करत असताना आता बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या, त्यामध्ये भरपूर गोष्टी कळल्या. पण आता थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो काय काय घडलं. सध्या मॅडमचं वय 71 आहे, ही खूप महत्वाची गोष्ट येत आहे. आणि मॅडमला इंजिनिअरिंगला जाण्याची खरंच खूप आवड होती पहिल्यापासून. BSc केल्यानंतर वडिलांशी झगडून MSc मॅथमॅटिक्स मॅडमने केलं. तर नंतर विद्यापीठामध्ये मॅथमॅटिक्सच्या प्रोफेसर म्हणून मॅडम राहिलेल्या आहेत. नंतर HOD, नंतर मग शेवटी रिटायर झाला. आता मला वाटतं रिटायर होऊन मॅडमला 10 झाले. आणि सायकलिंग बद्दल बोलायचं तर 52 मॅडमने सायकलिंग मध्ये आवड निर्माण झाली. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटेल, वयाच्या 18 तर 52 मॅडमने सायकल कधी हाती घेतली नव्हती. आणि 52 अचानक काय काय घडलं, कसं कसं झालं ते मॅडम तुम्हाला सांगणार असेल. तर त्यानंतर संपूर्ण भारतभरामध्ये मॅडमनं असा ॲडव्हेंचरस असा प्रवास केलेला आहे. त्यामध्ये वाघा बॉर्डर ते आग्रा, गोवा ते कोचीन, भुवनेश्वर, कोलकाता, मनाली, खारदुंग आणि गुजरात, MP, राजस्थान इत्यादी ठिकाणी मॅडमनं प्रवास केलेला आहे. तर या प्रवासादरम्यान घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक असा आढावा मॅडम सांगणार आहेत. त्यामुळं भरपूर आपल्याला इथं प्रेरणा भेटणार आहे मॅडमकडून. आणि मॅडमच्या अंडर विद्यार्थ्यांनी रिसर्च सुद्धा केलेला आहे. नंतर रिव्हर क्रॉसिंग, रॅपलिंग, रायफल शूटिंग इत्यादी गोष्टींचा सुद्धा मॅडमला अनुभव मिळालेला आहे. आणि मनाली, खारदुंग आणि गुजरात, सौराष्ट्र इत्यादी ठिकाणी सुद्धा मॅडमनी प्रवास केलेला आहे. थँक्यू. वैभव. धन्यवाद नारायण. आणि याच्यानंतर सगळ्यांचाच अनुभव होता तसं अगदी निरुपमा भावे मॅमला विनंती करतो की तुमचा आग्रह आणि वेगळा अनुभव आमच्या तुम्ही शेअर करा. थँक्यू. कुठून सुरुवात करावी कळत नाहीये. 5-7 गोष्टी माझ्या आयुष्यात मी माझ्या कॅपमध्ये पिसर खोवलेली आहेत असं मला वाटतं. त्याच्याविषयी बोलावं असं वाटलं. मी माझी विद्यार्थिनी जी बसलेली आहे तिला मी MSc ला शिकवायला होते आणि त्यांच्या वेळेस जात होते की मी काही माहित नाही. पण मला जेव्हा सायकलचं वेड लागलं तेव्हा मी युनिव्हर्सिटीत सायकलनी जायचे. तेव्हा मला सायकल लागली आणि तेव्हा मी साडी नेसून सायकल चालवली. त्यामुळे साडी हे सुद्धा सायकलला काही नकार नाही आहे त्याला. फक्त आता मी युनिसेक्सच्या सायकली आता वेगवेगळ्या सायकली चालवते. पण सायकल जी मला 52-54 लागली, 18 मी कधी एकदा स्कूटर चालली अशी वाट पाहत होते. आणि 18 झालं मात्र जी स्कूटर हातात घेतली ती मी 50-52 स्कूटर फक्त स्कूटरच चालवायची. अगदी घरापासून 1.5 किलोमीटर जायचं असलं तरी मी चालायची नाही, स्कूटरने जाणार.
पण ते 52-54 वर्षे आमच्या मित्र आमच्या घरी आले आणि त्यांनी जे सायकलचे फायदे आता जसे सगळ्यांनी सांगितले तसे सांगितले, तेव्हा मला वाटलं की आपली तब्येत अजून आज चांगलीच आहे पण अजून 25 वर्षानं चांगली राहायला हवी असेल तर आपण सायकल सुरू करूया. म्हणून मी 52-53 वर्ष होतं तेव्हा माझी पुतणीची सायकल जुनी सगळ्यांच्या घरी पडलेली असतील, तुमच्या अजून जुन्या होत असतील सायकली, आमच्या सगळ्यांच्या घरी जुन्या सायकली पडलेल्या असतील. तशी ती पडलेली सायकल मी साफ केली आणि पहिल्यांदा डेक्कनला फिरवून आले सायकल 10 मिनिटं लटपट लटपट, सवयच गेलेली होती सायकल चालवायची. आणि नंतर मी विद्यापीठात सायकलने जायला लागले तर मी हेच विसरले होते की आपलं सायकलचं स्पीड स्कूटरच्या स्पीडपेक्षा कमी आहे, म्हणजे आपण स्कूटरला ओव्हरटेक करायचं नाही आहे. तर मी स्कूटरच्या पुढे चालले कसं पडले ना थोडीशी, तेव्हा समजलं की अरे आपल्याला आता कडेनी जायचंय, सायकल आपली हळू चालवायची. तिथून सायकल माझी सुरू झाली आणि मग मला पुणे सायकल प्रतिष्ठान जे आहे त्याच्यातर्फे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ते एक सायकल फेरी काढतात आणि त्या त्या भागात जाऊन सायकलचे फायदे घोषणा देऊन एक अर्धा पाऊण तासाची फेरी मारतात. तर त्या फेरीला मी एकदा गेले आणि मग तेव्हा माझी सायकलवाल्यांशी थोडी मैत्री झाली आणि ते त्यावर्षी वाघा बॉर्डर आग्र्याला सायकलनी जाणार होते. तर म्हटलं तुम्ही काय किती रोज चालवता, तर म्हणे आम्ही 100 किलोमीटर रोज चालवतो. मग मी घरी गेले, माझी सायकल घेतली आणि एअरपोर्टपर्यंत पहिल्या दिवशी जाऊन आले. 25 किलोमीटर मी सायकल चालवली आणि नंतर जेव्हा गुरुवारच्या मीटिंगला गेले तेव्हा त्यांना म्हटलं मी अशी अशी 25 किलोमीटर सायकल चालवली आहे आणि म्हटलं मी कैलास मानस केलेलं आहे तर मला तुमच्याबरोबर सायकलनी यायचं आहे. तर ते थोडेसे हसले, थोडंसं त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणले या की. मग म्हटलं पण माझी सायकल 5 गियरची. नाही, त्यांना असं वाटलं की बायका जेव्हा सायकलला त्यांच्या ग्रुपमध्ये येतात तेव्हा थोडी चालवतात, थोड्या टेम्पोत बसतात, त्यामुळे ते म्हणले आपल्याकडे सायकल असेल शेअरिंगमध्ये तुम्हाला मिळेल. म्हटलं नाही, मला शेअरिंग नाही करायचं, मला सगळी चालवायची. तर मग त्यांच्या बोलण्यात आलं की या रविवारी आपण पाचगणीला जाऊ, महाबळेश्वरला जाऊन येऊ सायकलने. असं त्यांचं बोलणं ऐकल्यावर माझा आवाज फार मोठा होतोय का? कारण सुरुवात 150 मुलांचे समोर शिकवायची आहे ना कॉमर्स कॉलेजात, आवाज खरा आणते. त्या दिवशी मी एका रविवारी सकाळी 7:45 सायकल घरी सांगितलेली काही सायकल घेतली आणि म्हटलं चला आपण भोरला सायकलनी जाऊया. कात्र्याचा घाट करून भोरच्या तिकडे कापूरभोरच्या जिथे वळतं तिथपर्यंत साधारण 35 किलोमीटर होतात, 35-40 तिथपर्यंत गेले. पण तिथे 10 वगैरे वाजून गेले आणि घरी सांगितलेलं नव्हतं, म्हटलं नको आज आपण परत जाऊया, पुढच्या वेळी परत जाऊ. म्हणून परत आले पुढच्या रविवारी, अधिक 5-15 तासभर लवकर निघाले आणि दुपारी 12:30 भोरला पोहोचले. भोरला पोहोचले मग तिथे आमचे मित्र राहतात, त्यांच्याकडे जेवले दिले, अर्धा तास विश्रांती घेतली, दीडला तिथून निघाले. निघाले आणि तिथल्या छोट्या सायकलच्या दुकानांमध्ये ब्रेक्स चेक करून घेतले कारण घाटातनं उतरायची जरा पहिल्यांदाच उतरणार होते, मला भीती वाटत होती. आणि मग जी तिथून 1:30 सायकल निघाले, 7:30 घरी पोहोचले. त्या दिवशी मला इतका आनंद झाला, माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं, सांग म्हटलं मी आज काय केलं असेल, म्हटलं भोरला सायकल. आणि भोरला पुढे सुद्धा बारीक बारीक घाट आहे बघा, म्हणजे आधीचा तर कात्रज आहे पण पुढचा पण बारीकसा घाट आहेत ते तशापैकी. मग ते घाट मारल्यावर त्याच्या पुढच्या गुरुवारी जेव्हा मी त्यांना सायकलच्या मीटिंगला गेले आणि त्यांना सांगितलं की मी परवा भोरला जाऊन आले, त्यामुळे कोण कोण, म्हटलं नाही मी एकटीच गेले होते. तुम्ही एकट्या सायकलने गेला होत भोरला? म्हटलं हो. मग म्हणे आता तुम्ही तुमची सायकल घेऊन या आणि तुम्ही पूर्ण सायकल चालवाल याच्यावर आमचा विश्वास बसला. मग तेव्हापासून माझी सायकल त्या लोकांच्या बरोबर सुरू झाली. दरवर्षी आम्ही कुठल्या तरी प्रांतात सायकल ट्रेननी नेतो किंवा टेम्पोनी नेतो, तिथे सायकलिंग करतो साधारण प्रांतामध्ये आणि 8-10 दिवसाचं असतं साधारण 100 किलोमीटर वगैरे. आणि मग सायकली परत टेम्पोत घालायच्या आणि पुण्याला परत आणायच्या. आमचे हे आत्ता हे म्हणले तसं विनायक मराठे म्हणून आमचे जे सायकल झाले आत्ता ते 85 वर्षाचे आहेत. आणि ते जेव्हा त्यांची जेव्हा बायपास झाली, बायपास झाल्यानंतर त्यांनी सायकल चालवायला सुरुवात केली, आय थिंक आफ्टर एज ऑफ 70. आणि तेव्हापासून त्यांनी सायकल आणि आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर सायकल चालवायचो आमच्यापेक्षा फास्ट सायकल चालवायचे ते. म्हणजे माझं ते त्यांच्यामुळे मी सायकल चालवायला लागले. आणि ते आज 85, त्यांनी 2 वर्षाखाली शिर्डीला जाऊन त्यांचा सायकलचा सांगता केली, म्हणजे 82-84 वर्षापर्यंत त्यांनी सायकल चालवली. तर मला असं वाटतं की मी 90-100 वर्षी 9 किलोमीटर तरी सायकल चालवायला पाहिजे. अशी सायकलची सुरुवात झाली
आणि मग काय बारीक सारीक पेपर मध्ये वगैरे यायला लागलं बरं का माझ्याबद्दल. आधी सुरुवातीला सायकल चालवायचे तेव्हा 15 वर्षापूर्वी लोक जर असं असं बघायचे की काय बाई सायकल चालवते असं. पण होता होता आता असं बघता सायकल चालवते असं सायकल सायकलचं आलं होतं. आणि त्याच्यानंतर आमची जे मासिक सायकल फेरी होती तेव्हा आम्ही सालबागेच्या तिथे सायकल तिथून आमची होती सायकल फेरी तिथे गेले होते. तर तिथे 4-5 लोक आलेले होते ते भाग घेणार होते त्या दिवशी सायकल फेरी. तर तिथे ती एकजण शुभांगी नागनाथ म्हणून होती तिने ती माझ्याकडे पाहत होती. मग म्हणजे आज म्हणे तुमची माझी ओळख झाली मी तुमचं पेपरमध्ये वाचलंय आणि तेव्हापासून मी माझ्या कपाटात चिकटवून ठेवलंय आणि मला तशी सायकल चालवायची पण आज तुमची गाठ पडली आणि मला खूप बरं वाटतंय. मग म्हटलं चला पुढच्या रविवारपासून माझ्याबरोबर सायकलला चला. मग त्यांना त्यांच्या वाक्यावर जे मी उचललं आणि इतकी सायकल प्रॅक्टिस दिली की माझ्याजवळ ती मध्य प्रदेशला सायकलला आली. आणि असे साधारण मी ती विद्युत होती विद्युत राजहंस म्हणून लहान होती 25-30 वर्षाची ती अशीच सायकलला मी तिला यवतला घेऊन गेले. इतकी दमली पहिल्यांदाच आली ती यवत 50 किलोमीटर आहे इतकी दमली ती तिला येताना कुठे लिमका पीक बाई कुठे पाणी पिली काहीतरी करून कशी तरी घरापर्यंत आणली. पण ती तयार होत होत चेन्नई कन्याकुमारी तिने सायकलने केलं आणि ते शेवटचे 3 दिवस 180 किलोमीटर सायकलिंग केलेले आहे त्याने. असे मी 7-8 तरी बायकांना सायकलला लागले गंमत सांगायची म्हणजे मी जेव्हा गोवा कोचिंग सायकलनी गेले तेव्हा आमच्याबरोबर टेम्पो असतो ना सायकलला आणि म्हणजे आमचं सामान आम्ही कॅरी नाही करत. खरं ते करायला पाहिजे मला असं सोलो सायकल करायचं असेल तर मिनिमम सामान सॅकमध्ये आणि टूल्स असं सगळं घेऊन आपलं आपण सायकलनी जायला हवं तर ते अजून मी केलेली आहे. तर आमच्याबरोबर टेम्पो असतो त्या टेम्पोत सामान असतं तर आम्ही गोवा कोचिंग सायकलनी चाललो होतो आणि कालिकतवरनं चाललो होतो तर तिथे कालिकत युनिव्हर्सिटी दिसली. युनिव्हर्सिटी दिसल्यावर मला वाटलं तशीच मी गेले खरं पुढे 2-4 किलोमीटर गेले आणि मग मला वाटलं आपण कालिकत युनिव्हर्सिटीत जाऊन एक व्याख्यान देऊन येऊया म्हणून मी 3 किलोमीटरवर उतरले सायकल टेम्पोत टाकली. त्यांना म्हटलं मी इकडे जाऊन येते आणि तिथे क्रॉस करून उभी राहिले बस. मी कालिकत 2-3 किलोमीटर पुढे गेले ते म्हटलं मागे येऊ आणि जाऊ बस काही आहे ना. मी इम्पेशन झाले होते लवकर जायचं म्हणून दोघं जण बाईकवर चालले होते त्यांना हात केला त्याला थांबवलं त्यांच्याबरोबर बाईकवर तिसरी बसले आणि 2 किलोमीटर त्याने मला कालिकत युनिव्हर्सिटीच्या दारात आणून सोडलं. मग तिथून म्हटलं ठीक आहे. मग मी आतमध्ये चालत चालत गेले मॅथ्स डिपार्टमेंटला गेले आणि अवतार माझा सायकलचा होता पण तिथे जाऊन त्या डिपार्टमेंटला गेले तिथे त्यांची मीटिंग चाललेली होती. खरं तर ते अप्लाइड मॅथमॅटिक्सचं डिपार्टमेंट आहे माझा अप्लाइड मॅथमॅटिक्स नाही आहे पण तरी मी गेले आणि त्यांना सांगितलं मी वाटलं मी अशी अशी पुणे विद्यापीठात मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला प्रोफेसर आहे पण आत्ता म्हटलं मी सायकलनी चाललेली आहे पुणे ते कन्याकुमारी पुणे ते गोवा कोचिंग चाललेली आहे. तर म्हटलं आत्ता तुमच्या इथे माझं एक बेस्ट प्रोजेक्ट चाललेलं आहे मॅथमॅटिक्सचं त्या प्रोजेक्टवर तुम्हाला एक लेक्चर द्यावं अशी माझी इच्छा आहे. तर ते म्हणले द्या की कारण म्हटलं मी जर प्रोजेक्टमधलं लेक्चर दिलं आणि त्याचं मला सर्टिफिकेट दिलं तर मी टू अँड फ्रो माझं रेल्वेचं क्लेम करू शकेल म्हणून मी तिथे जाऊन लेक्चर दिलं. त्या सगळ्यांनी त्याचा खरं विषय नव्हता पण त्यांनी ऐकलं मग त्यांनी मला गेस्ट लेक्चर म्हणून सर्टिफिकेट दिलं ऑनरेरियम दिला जेवण दिलं आणि बाहेर आले आणि बस केली. बसनी मला टेम्पो दिसला ते बस स्टॉप सुद्धा तिथे उतरले टेम्पो ती सायकल काढली सायकल पुढे सुरू. आता तर कालिकडचा एक सायकलची मस्त मजा आली. नंतर पुणे कन्याकुमारी जे सायकल करायचं होतं त्याच्याशी गंमत झाली की आमच्या पुणे सायकल प्रतिष्ठान तर आहेच पण आमच्या मैत्रिणींचा एक सायकल आणि ट्रेकिंग असा एक ग्रुप आहे. तर आम्ही सगळ्याजणी प्रत्येकीचा वाढदिवस ट्रेकिंग म्हणा सायकलिंग म्हणा असं काहीतरी करतो सकाळी 1-2 तास आणि मग ब्रेकफास्ट करतो. तर आता मी गेल्या वर्षी 70 वर्षाची होणार होते तर आमच्यातली ती जी काय एकादशी कोलटकर म्हणून आहे ती आहे खरी पाल्याची. पुण्यात आल्यावर ती सायकलवाली झाली पण ती सायकलच्या प्रेमात पडली तिला सायकल चालवायचीच असते. तर ती म्हणजे आपण निरुपमाचा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकलनी जाऊन करूया.
तर तोपर्यंत मी साधारण 8 दिवस 10 दिवस सायकलिंग इतकं मला माहिती होतं. पण पुणे तर कन्याकुमारी एवढं लांब जायचं म्हणजे आपल्याला कसं जमेल. मी म्हटलं मी 2 दिवस विचार करते आणि तुला सांगते. मग मी म्हटलं ठीक आहे आपल्याला 8 दिवस नाही येतं अजून 4 दिवस ढकलू काहीतरी करू. मग मी तिला हो म्हणून सांगितलं. मग त्या सगळ्या तशा नव्या होत म्हणजे तर त्यानं म्हटलं आपण प्रॅक्टिससाठी 2 दिवस लागोपाठ सायकलिंग केलं म्हणजे काय होतं ते तुम्ही अनुभवा. कारण 10 दिवस करायचं असेल दुसरा ते आमचे सायकलवाले नेहमी म्हणतात की सेकंड डे येईल ऍसिड डे. तो जर तुम्ही कॉन्कर केलात तर पुढे तुम्हाला सवय होते तुमच्या शरीराला. म्हणून मी त्या सगळ्यांना घेऊन त्यातल्या एकीचं नगरला माहेर आहे. आम्ही आज नगरला गेलो तिच्याकडे राहिलो उद्या नगरहून परत आलो एवढी प्रॅक्टिस मी त्यांना दिली. आणि त्या बाकीच्यांना दुसऱ्या दिवशी मांड्या गुडघे सगळं खूप दुखायला लागलं. मला काहीच झालं नाही कारण मला प्रॅक्टिसच होती तेवढी. पण ती प्रॅक्टिस मिळाल्यावर तिने अजून एक प्रॅक्टिस केली आणि आम्ही पुणे ते कन्याकुमारी सायकलिंग केलं. आणि हल्ली काय इंटरनेटमुळे हॉटेल कुठे राहायचं काय हे सगळं छान छान आधीच ठरवता आलं. आणि टेम्पो होताच टेम्पोत सामान घालायचं रोज सकाळी 6:30 उठायचं. पहिले 2 तास छान सायकल मारायचं 40 किलोमीटर पहिले 2 तासात करून टाकायचं. मग चांगला ब्रेकफास्ट वगैरे घ्यायचं आणि मग दर 1-1.5 तासांनी चहा जेवण नाश्ता असं काहीतरी 1-1.5 तासांनी करत करत. आणि ह्या लोकांचं माझं तसं नव्हतं पण यांनी असं ठरवलं की जेवणानंतर एक 1/2 पाऊण तास विश्रांती घ्यायची. म्हणून जेवणानंतर कुठे जिथे जागा मिळेल तिथे झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायची. पण आमचं 3-3:30 वाजेपर्यंत 100-125 किलोमीटर संपायचे आम्ही जाऊन पोचायचं. मग संध्याकाळी थोडंसं इकडे तिकडे करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपोआप फ्रेश व्हायचं म्हणजे रात्रीची झोप झाली की सकाळी पुन्हा फ्रेश असायचो. आणि पुणे कन्याकुमारीचा आम्ही सी कोस्टल रोड घेतला होता. तो रस्ता इतका सुंदर आहे म्हणजे एकतर खड्डे खुड्डे नाहीत उजव्या बाजूला पूर्ण समुद्र डाव्या बाजूला छोटी छोटी घरं झाडी वगैरे फारच सुंदर रस्ता आहे. त्यामुळे आम्हाला सायकल चालवायला मजा येत होती. एके ठिकाणी तर तिथे रस्ता तो नव्हता तर समुद्र किनाऱ्याला जी घट्ट वाळू असते त्या वाळूवरून आम्ही गेलो. तर असं वाटलं की वाळूवरनं सायकलनं कसं जाते तर आमच्यासमोर एक मोटार गेली. त्यामुळे म्हटलं आपल्याला होतेच जाते आणि मस्त 1.5 किलोमीटर आम्ही समुद्राच्या वाळू ओल्या वाळूवरनं आम्ही सायकल मारली. फार मजा आली कन्याकुमारीपर्यंत सायकलिंग. आणि हा ते केल्यावर पुन्हा कन्याकुमारी सायकल 70व्या वर्षी 70व्या वाढदिवस ह्याच्यामुळे माझी ही प्रसिद्धी झाली. ही 24 तास दुपारी 1:30 वाजता लेडीज स्पेशल असतं न्यूज काहीतरी ते जी 24 तास मध्ये माझ्याकडे आले. त्यांनी माझा व्हिडिओ वगैरे काढून एक बातमी दिली. मग त्याच्यानंतर हा हटकर पुणेकर 93.4 त्याच्यावर हटकर पुणेकर मध्ये त्याने माझा इंटरव्ह्यू घेतला. मग एक जोश टॉक युट्यूबवर ते लोक आले त्यांना सांगितलं कोणी कोणाला नाही कारण मला पोस्ट केला. ते आले आणि मला म्हटले तुम्ही 12-15 मिनिटात तुमचं कसं बोलता येईल ते ऍडजस्ट करून बोला. तर मला म्हटले फार तुम्ही रिहर्सल करू द्या आपल्याला 12-15 मिनिटात मग करायचं. आम्ही गेले आणि इतकं आता केलेलं असल्यामुळे आपोआपच तयारी करावी लागत नाही सगळं आपोआपच येतं. तर ते माझं 15-16 मिनिटाचं झालं पण त्यांनी ते कापलं नाही जसंच्या तसंच टाकलंय. आणि ते जोश टॉकवर गेल्यामुळे माझी प्रसिद्धी अतिशय ते काहीतरी लाईक्स त्याचे काय असतात ना किती लोकांना 21-22 हजार लोकांनी ते पाहिलेले कोण. आणि ते मला माझी स्टुडंट म्हणली बाई मॅडम तुमचं व्हायरल झालंय. मी म्हटलं व्हायरल म्हणले व्हिडिओ व्हायरल झाले. अशी त्या पुणे कन्याकुमारीमुळे मला काहीतरी वेगळीच ओळख मिळाली. खरं तर मी जेव्हा पहिल्यांदा सायकलने गेले ना तेव्हा होता माझा तो म्हणजे सेल्फिश म्हणतात तसं तो माझ्या मनात एक विचार होता. त्यावेळेला एवढ्या बायका कोणी चालवत नव्हत्या आणि आपण आत्ताच सायकलला लागलो तर आपल्याला मस्त प्रसिद्धी मिळेल. आणि तसंच झालं आता माझं कंडक्टर प्रोफेसरशिप इथं राहिले आणि सायकलच इकडे पुढे. त्यामुळे असे तुम्हाला सायकलचे फायदे पुष्कळ मिळाले. फायदे मिळाले आणि खरंच म्हणजे आता 100 परवा भुवनेश्वरला जाऊन आले मी. मला माहित होतं यवतच्या पुढे तिकडे वळल्यावर 8 किलोमीटर आणि चांगला चढ आहे ते देऊळ पुढे सगळं मस्त जाऊन निघत. आणि आत्ताचे जे माझ्याबरोबर आले सायकल आले कन्याकुमारी झाले ते यंग आहे आणि ते सायकल फास्ट चालतात. तर त्यांच्यामुळे आता माझा सायकलचा स्पीड पूर्वी आमची पेडलिंगची पद्धत ठरलेली होती त्यामुळे 13-14 पर्यंत स्पीड पडायचा म्हणजे
आपण जे थांबतो ते थांबलेलं वगैरे गृहित धरून माझा 12 स्पीड पडायचा. आता ह्या लोकांच्या बरोबर सायकल मी चालल्यामुळे माझं 17-16 असं स्पीड पडतो. मी थांबून सुद्धा 15 स्पीड झाले. त्यामुळे परवा भुलेश्वरला जाऊन मी 1.5 वाजता परत आले सायकलनी. तर हे सायकलने जात असताना 2-4 गोष्टी झाल्या. कालिकतच्या पुढे गुरुवायूरच्या तिथे मला फ्रॅक्चर झालं. म्हणजे साधी सायकल होती अशी अशी सायकल म्हणजे पुढे काहीतरी दुरुस्ती चालली होती म्हणून मी इथे उभी राहिले सायकलला रस्त्याच्या कडेला. आणि रस्त्याची कड थोडी खाली असते ना तर मला माहीत होतं एक पाय पुढे आणि दुसरा पाय जो मी मागे टाकायला गेले तो खूप खाली गेलो. त्यामुळे माझा बॅलन्स गेला आणि मी पडले जागच्या जागीच पडले. ते पडणं म्हणजे अगदी फुसकं होतं पण माझ्या बाजूला खुलाचा फ्रॅक्चर आहे. मग तिथे आम्ही फॉक्सीवर आहे सायकलवाले आमचे नेहमी डॉक्टर लोक असतात त्याने तिथेच कार्यकर्ता तिथेच मला एक प्लास्टर घालून दिलं. 2 दिवस अजून सायकलचे राहिलेले होते ते तसेच केले होते मी चालवली तसेच केले आणि विमानाने परत आलो 4-5 तारखेला. आणि 10 तारखेला गंगासागर ते गोमुख सायकलनी पायी जाण्याचं ठरलेलं होतं. सॉरी पायी जायचं ठरलं होतं. रोज 20 किलोमीटर पायी जायचं गंगासागर ते गोमुख गंगेच्या काठाकाठानी जायचं. आणि ती ती शिवी व्यंकट म्हणून फॉक्सीची मेंबर आहे. फॉक्सी म्हणजे काय फेडरेशन ऑफ गायनेकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया असं. तर तिथं असं म्हणणं होतं की गंगेच्या काठांनी भारताच्या ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्या बघायचं म्हणून त्यांनी सुरक्षित प्रसव भारत अशी एक काढली आणि रोज 20 किलोमीटर चालत गंगेच्या काठांनी 2400 किलोमीटर जायचं. माझा पाय प्लास्टरमध्ये होता. तर मी म्हटलं आता मी रोज 20 किलोमीटरची प्रॅक्टिस केली पण आता कशी येऊ. तर ती म्हणे काही नाही तू तरी पण ये पहिले काही दिवस चालू नको मग नंतर चाल. म्हणून मी प्लास्टरमधला पाय क्रचेस पोर्टेबल कमोड असं घेऊन एअरपोर्टवर गेले आणि गंगासागरला आम्ही उतरलो. तिथून पहिले मला वाटतं 5 आठवडे माझा पाय प्लास्टर झाला. आमच्याबरोबर एक बस होती. बसमध्ये कूक होता गॅस वगैरे सगळं होतं. आम्ही 13 जण कम्प्लीट सायकल गंगासागर ते गोमुख केलं. त्या त्या प्रांतातले लोक आम्हाला यायचे जॉईन करायचे आणि 11-11:30 आमचं चालणं संपायचं. 1:30 आम्ही जेवायचो संध्याकाळी 5:30 तिथे त्या सुरत प्रेग्नंट वुमन त्या सगळ्या बायका आलेल्या असायच्या 100-200-300 त्यांच्यासमोर बसायचं. मग या डॉक्टर बायका त्याचा हिमोग्लोबिन तपासायच्या. मग हिमोग्लोबिन कसं चांगलं राहिलं पाहिजे तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय व्यायाम केला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही त्यांचं प्रबोधन करायचो. नंतर दुपारी 1:30 जेवायचो आणि संध्याकाळी तिथल्या लोकल लोकांचा एंटरटेनमेंट प्रोग्राम वगैरे करून 100 दिवस त्यासाठी मी हेड होते मॅथमॅटिक्सला. तेव्हा कळसकरांना सांगितलं सर आता माझी हेडशिप तुम्ही वापरायला द्या. तर का म्हणे तुम्ही कुठे म्हटलं मी असे असे 100 दिवस चालायला चालले. मग ते म्हणले ठीक आहे. आणि तेव्हा मी ती माझी अर्नली होती ती घेतली. आता कळले अर्नली एनकॅश होते ती माझी ती मी तेव्हा अर्नली घेऊन टाकली. पण त्याच्या बदल्यात मला आमचा अनुभव मिळाला. 100 दिवस रोज चालत जात होतो. पहिले महिनाभर मी चालत नव्हते. मी बसमध्ये बसायची माझ्या पार्ट क्लास्टरमध्ये आणि ते लोक चालत असायचे. तेव्हा बस ज्या मुक्कामाला जाऊन पोहोचायची तिथे जाऊन एक बालकस बसकं घेतलं. तिथे जाऊन रस्त्याच्या कडेला बसायची आणि ते लोक येईपर्यंत मी एक साडी बघायला गेले. काहीतरी आपल्याला टाइमपास म्हणून एक साडी मध्ये जायचं म्हणून झाले. आणि 100 दिवस 30 दिवस झाल्यावर फराक बनायचे ते माझं प्लास्टर काढलं. प्लास्टर काढलं मला कधीच आतापर्यंत फ्रॅक्चर झाली होतं. मला वाटलं प्लास्टर काढलं की आपण चालेल म्हणून मी दुसरी चप्पल घेऊन गेलं तू बरोबर. तर तो पाणी सर्व चालायचं वीक झाला होता तिथे लगेच चालता येत नाही. मला ती शिरी पण आलं असं नसतं. मग तिच्या खांद्यावर हात ठेवून हळूहळू चालले. पण 5 दिवसांनी मी चालायला गेले आणि मला वाटतं 7-8 दिवसांनी मी सगळ्यांच्या बरोबर 10-20 किलोमीटर चालून शेवटपर्यंत चालून ते गंगासागर अनुभव घेतला. 80 हेल्थ कॅम्प घेतले. तिथे 200 गर्भवती स्त्रिया असायच्या त्यांच्यापुढे तो आमचा एक चांगला उपक्रम झाला. नंतर ते प्लास्टर काढलेले असताना हा आणि आम्ही सायकल चालवायला लागलो तसं म्हणून आपोआपच काय लागलं की सायकल चालवायची असेल तर जिमला जायला पाहिजे म्हणजे आपले मसल्स तयार होतात. मग मी जिम जॉईन केली. जिम जॉईन केल्यानंतर तिथे एक दिवस 2 मुलं तुमच्याकडे यायची. मला म्हणली की एन्ड्युरो 3 रेस असते तुम्हाला माहिती आहे का. म्हटलं नाही मला नाही माहिती. तर म्हणे ती तुम्हाला माहिती आहे का कोणाला एन्ड्युरो 3 रेस. तर ती एक साहस स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सायकलिंग ट्रेकिंग ते म्हणले तसं रिव्हर क्रॉसिंग रायफल शूटिंग
कयाकिंग असे बरेच इव्हेंट्स असतात आणि त्यात मिक्स म्हणजे दोन्ही जेंडरची माणसं लागतात. तर ती दोन मुलं परवीस चोवीस वर्षाची इंजिनियर मुलं त्यांना लेडी मेंबर मिळत नाही. तर आमच्यातले कोणी जिममध्ये कोणी म्हणतात की यांना विचार. तर त्यांनी मला विचारलं, म्हटलं अरे तुम्ही 25 वर्षाची मुलं, मी 60 वर्षाची आहे, आपण बरोबर जाणार कसे, तुम्हाला बक्षीस कसं मिळणार, मी मागे पडणार. आपण म्हणजे आपण भक्त यायला मिळेल, आम्हाला कोणी लेडीज मेंबर्स मिळत नाही. चला घेऊ मी त्याच्यावर आम्ही प्रॅक्टिस करून त्यांना सांगायला शिकवत. कात्रज घाटामध्ये पकले ना त्याला ते प्रॅक्टिस नव्हती. मग मी त्यांना प्रॅक्टिस दिली आणि मग नंतर प्रॅक्टिस करायला म्हणून सिंहगड सिंहगडवर नाही येताना जो पाय माझा तिथे प्राप्त झाला तो तिथे पुन्हा मुरगळा. पुन्हा मुरगळा म्हणल्यावर आता आणि महिनाभर आणि होतात तो इव्हेंट. आता काय करायचं म्हणजे त्यांनी बाईक पाठीमागे आणून बाईकवर बसवून मला लिहिलेलं असा तो पाय पुढा मुरगळा. झाला 2-3 दिवसात बरा झाला, पुन्हा प्रॅक्टिस केली आणि आम्ही एन्ड्युरन्सची स्पर्धा केली आणि त्या तरुण मुलगा आज सकाळी 10 सुरू करायचं सायकलिंग. ते आता सांगितलं तेवढं सगळं रात्री 10 सुमाराला आणि सगळं आपलं आपल्याबरोबर पाणी आपल्याबरोबर खाणं आपल्याबरोबर सायकलला काही झालं तर त्याच्या दुरुस्तीचं सामान आपल्याबरोबर प्रसाद पुरवण्या ही वे नॉट प्रोव्हाइड एनिथिंग. आणि मिक्स टीम का पाहिजे तर जेव्हा तुम्ही खूप दमता चिडचिडे होता तेव्हा एकमेकांची भांडता तर तसं भांडणात सुद्धा तुम्ही कसे एकत्र राहून जाताय. या सर नंतर तो नुसतं ट्रेकिंगचं नुसतं तुम्हाला कागदावर येतो म्हणजे रस्ता शोधणं त्याच्यात चुकणं अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात करायच्या असतात. रात्री 10:30 चपळ एक जण दमला खालीत बसला म्हटलं हे आता आपल्या जरी काही होणार नाही. मग मी आणि दुसरा मुलगा आम्ही दोघांनी त्याला पाणी दिलं खायला दिलं थोडं बस म्हटलं मग त्याला सुरुवात केली पुणे परत. आणि आज सकाळी 10 सुरू केलेलं सगळं करून करून दुपारी दीड वाजता ते सगळा इव्हेंट संपला. आणि त्याच्यात ते रायफल शूटिंग जे होतं ना ते लेडीज मेंबरला असायचं NDA तेव्हा ते करायचं त्यामुळे मला रायफल शूटिंग करायला आणि तिथे समोर कागद होते त्याच्यावर रायफल शूटिंग करत रायफल शूटिंग केलं बहुतेक माझं बरोबर त्या पॉईंटला पोहोचलं पण पावलंच उडा त्याच्यानंतर मी 3-4 वेळा भाग घेतला. एकदा 40+ मध्ये घेतला, एकदा प्रोफेसर्स मधून घेतला. पण हे जे अमॅच्युअर वाले केलं 1.5 दिवसाचं त्याच्यामध्ये सिनियर मोस्ट वुमन कम्प्लिटिंग द रेस म्हणून मला 2-3 वेळा बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर माझी स्टुडंट आहे की ते IIT कपल 6-12 जण एव्हरेस्ट बेस झाला. तर मला म्हणजे मॅडम तुम्ही कळते मी म्हटलं आता मी 60 वर्षाची आहे मला आणि माझा ते डॉक्टर जायला आता झाला त्या वेळेस पण म्हटलं मला जमेल का काय पण तुम्ही बरोबर असलीस तर मी येते काय तू कशी माझी पाहिजे म्हणून मी एव्हरेस्ट बेसला जायचं ठरवलं. आणि ती आई वेळी गळली तिला काहीतरी कारणे झालं त्यामुळे ती आली आणि मग तिच्या त्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर मी एव्हरेस्ट बेसला गेले. आणि शेवटच्या दिवशी गोरक्षेपासून ते कालापथ्थला जायचं असतं ते रात्री 2:30 सुरू करायचं असतं आणि पावण्याचा पसका पोचलो आणि ते जे मी रात्री 2:30 सुरू करून बँकेत दोन चालू करत मी अगदी मार्गाने माझ्या आरामात चालत चालता चालता कधीतरी मला पाणी प्यावंसं वाटलं तर माझे ते हायड्रेटेड ट्यूब आहे म्हणजे सॅकमध्ये पाणी आणि पुढे ट्यूब त्या ट्यूबमधनं पाणी म्हणजे सायकलवर तसंच तिथे म्हणजे सायकलवर उतरावं लागत उतरून पाणी प्यायचं म्हटलं की पाणी प्यायचा कंटाळा आहे. कारण पाणी पिणं हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा 100-100 किलोमीटर चालवता तेव्हा पाणी पिता तेव्हा शक्ती मिळते ऑक्सिजन मिळतं त्यामुळे पाणी प्यायलाच पाहिजे म्हणून मी तो हायड्रेटर ठरवलं. तर त्या हायड्रेटरमधून पाणी प्यायला लागले तर हायड्रेटरमधल्या पाण्याचं बर्फ -10 डिग्री बाहेर टेम्परेचर होतं पण बॉडी टेम्परेचर असायचं तसंच होतं म्हणजे मला काही थंडी वाजत नव्हती कारण मी चालत होते पण ते बाहेरचं बर्फ झाल्यावर म्हटलं बापरे -10 टेम्परेचर मग मी पावण्याचा रस्ता वर पोचले आणि आम्ही जे 12 जण होतो त्यातले आम्ही 4 जण वर पोचलो. बाकीचे कुठे परत आले तर माझी मैत्रीण म्हणजे बाकी सगळ्यांचे हात पाय वळायला लागले तर म्हणलं तुमचे गेले आणि सगळ्यात शेवटचं जेव्हा थोडं राहिलं ते मोठ मोठाले दगड आहे एक एक पाय उचलायला पण खूप आणि आपली एनर्जी संपत आलेली असते मी तिथे खरंच खूप दमले होते की आता एवढं बास असं म्हणणार होते
तेवढ्यात एक फॉरेनर मुलगी कोणीतरी चालली होती, तिने मला असंच बूस्ट केलं की नाही नाही हो इतकं केलं करायची आता, तिच्या सांगणार म्हटलं नाही हे जायचं असं काही एवढ्या एक झाली. आता आपल्याला किती वेळ त्यामुळे मी बेशुद्ध पडले. आम्ही दोघंच घरात असतो नवराबाई, माझा मुलगा ऑस्ट्रेलिया हाँगकाँगला असतो, तर माझी मैत्रीण रोजची सायकलवाली आली होती खाली, तिला यांनी वर बोलावलं आणि ऍम्ब्युलन्स बोलवून आम्हाला असं दोन्ही रोज ऍम्ब्युलन्स मधून बोलली हॉस्पिटलला ऍडमिट केलं. 3 दिवस मी बेशुद्ध होते, मला काही समजलं नव्हतं. आणि न्यूरोलॉजी ती अवंतिका बिनिवाले तिने मला जे इंजेक्शन दिलं होतं इंट्राव्हेनसचं, ते 7-8 तास दिवसभर चालायचं, त्यातलं आउटही जायचं कारण मला माहिती नव्हतं मी हात तुटायचं. आणि 50,000 एकेका इंजेक्शनचे पैसे, असं 5 दिवस इंजेक्शन दिलं. 10 दिवसानंतर मी मला थोडं थोडं काय झालं, जास्त नव्हतं पण पळकळत होतं. आणि व्हीलचेअरवर घालून मला एका फ्लॅटमध्ये तिथे आम्ही राहायला गेलो. आणि डॉक्टरांचं म्हणणं असतं की अशा प्रकारच्या आजारात बरं व्हायला 1 वर्ष 6 महिने असे लागतात. आणि माझं घर कोणी अंधाधुन पाहिलंय का, अंधाधुन सिनेमा पाहिलाय का, त्या सिनेमातलं आयुष्मान खुरानाचं घर माझं आहे, माझं घर त्याचं शूटिंग झालेलं. ते घर माझं सांगण्याचं कारण असं की ते जुनं घर आहे आणि त्या जुन्या घरामध्ये तो वाकडा दिना आणि असं मी असे आजारी पडले होते, मला जाता येईल तर मी असं वाटलं. म्हणून आम्ही आदर्शमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला, 6 महिने भाड्याने घेतला कारण आपल्याला तेवढा वेळ बरं व्हायला लागेल म्हणून. पण मग 10 दिवस मी 10 दिवस फिजिओथेरपी केली, सिन्सिअरली केली, मला दिवसातनं 3 वेळा पाऊस. आणि 10 दिवसांनी मला चालता येत होतं. मग मी आणि माझी कामवाली बाई आम्ही पहिल्या दिवशी 10 मिनिटं चालून आलो, दुसऱ्या दिवशी 1/2 तास चाललो आणि 20 दिवसामध्ये मी 2 किलोमीटर चालायला लागले. म्हणजे मी बरी झाले. मग महिन्याभराने जेव्हा डॉक्टरांना चेकअपला आम्ही आलो तेव्हा मी घरी जाऊन पाहिलं तर मला घरी चालता यायला लागलं असं ते म्हणताना म्हटलं कशाला आता ते, म्हणून ते सोडून दिलं. पण त्या लोकांनी 10 महिन्याचं भाडं घेतलेलं, मला 8 महिन्याचं परत केलं बरं का. मी म्हटलं मी बरी झाले तर मी आता परत करते, तुम्हाला माझे 1 महिना एक्स्ट्रा घ्या. तर म्हणे आम्ही एवढं सगळं कसं घेऊ 1 महिना, मी तुम्हाला 8 महिन्याचं. त्यांनी मला उलटा चेक पाठवला आणि मी घरी आले. आणि पहिल्यांदा आमचे जे सायकलवाले मित्र जुगल राशी ते म्हणले आता तुम्ही जिमला चला. त्यामुळे काही येतच नाही, मी जिमला काही नाही म्हणे, तुम्हाला स्कूटरवर नेतो, या त्या वातावरणात गेल्यावर बरं वाटेल म्हणून जिमला गेले. जिमला गेल्यावर मग अगदी थोडं जे मी 10 किलो घ्यायची ते 2 किलो असं काहीतरी बारीक बारीक व्यायाम करायला लागेल. त्याच्यानंतर मग केला म्हणजे व्यायाम सुरू केला, मग सायकल घेऊन चांगल्या वेळेला बारीकची सायकल हातून पाहिली येतं आपल्याला. 2 महिन्यांनी गोपदेव घाट सायकलने मी मारला. नाहीतर खरे माझ्या वर्ष लागतं त्या आदरातून पाहिजे. मित्र आई कशी ओघवत आण केसावर हाथवते ना बाळ कसं आहे, अगदी अगदी मनातल्या मनामध्ये जाऊन त्यांनी आपल्याशी अनुभव शेअर केला. कारण भाषण वेगळं असतं आणि एखादा अनुभव असला ना की आपण मात्र तयारी नाही करावी लागत, तर संवाद, तर जो संवाद साधला तुमच्या तुम्ही आमच्याशी मुलांमधून आणि तुम्ही ते अगदी खरं खरं सांगत होता, म्हणजे काहीतरी कृत्रिम आहे असं अजिबातच नाहीये, तर खरं खरं सगळं आम्हाला इतकं भावलं की एखाद्या कार्यक्रमात जोरदार टाळ्यांची दाद द्यावी म्हणावी लागते तसं काहीच नाही गरज पडली, तर आपोआपच टाळ्यांचा कडकडाट नाम तितकाच जोराने येत होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की या मॅडम कशा आहेत, तसेच आमच्या कॉलेजमधले डोके सर असतील, डॉक्टर पाटील सर असतील, शंकर सर असतील, स्पोर्टमध्ये असेल किंवा आम्ही जॉग्राफी डिपार्टमेंटला जरी बसलो असतो तरी तरुण दिसायचं असेल किंवा तरुण राहायचं असेल, फिटनेस राहायचं असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतात की सायकलिंग केलं पाहिजे, ट्रेक केले पाहिजे, वेगवेगळे खेळ खेळले पाहिजे, काही प्रकार आपण अंगाचा घाम रोज घ्यायला पाहिजे, असा एक्झरसाइज करा. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आज आम्हालाच आदर्श वाटतो गुरुजनांचा, की सगळी स्टेजवरची मंडळी काय फिटनेस आहे सर, एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी.
आणि या सगळ्यांचं तर आभार आहे, पण याच्यासाठी मी या सगळ्यांसाठी आभार मानण्यासाठी एका विद्यार्थ्याला आमंत्रित करतोय, प्रशांत रणदिवेला. लास्ट 2 मिनिट्स, 2 तास आम्हाला वेळ केलं त्याबद्दल धन्यवाद. तर जिथं मान्यवर लोक बसले आहेत, म्हणजे हाडाचे शिक्षक असतात तसे हाडाचे सायकलिस्ट मॅडमचं तर लाईव्ह एक्सपिरियन्स, त्या बोलतात तर आम्ही 3 तास त्यांच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली होती, मी शंकर सर, डोके सर, 2 वर्षापूर्वी. जे त्या नॉन, कारण ते अंगात असलं, तुम्ही स्वतः केलेलं असलं तर माणूस थांबत नाही, ते आतून आपोआप येत असतात. आणि हे जे ICCचे मेंबर्स, मी सर्वांना खरंच धन्यवाद देतो की इथं आले आणि ते त्यांचं लाईव्ह एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला. थोडं सिक्युरिटी बोलायचं राहिलं होतं, ठीक आहे, नंतर आपण कधी शेअर करू. मी फक्त एक अनुभव 1 मिनिट घेतो की वेदांती कुलकर्णी, तुम्ही नाव ऐकलं असेल, पेपरमध्ये आलं होतं गेल्या 15 दिवसापूर्वी. शंकर सरांची मुलगी जी आमच्या बरोबर कन्याकुमारीला होती, आणि खरं म्हणजे आमच्यामुळे उलट ती स्लो चालायची, तिचं रोजचं ॲव्हरेज 200-250 किलोमीटर ती रोज चालते, पण आमच्यामुळे ती 150 किमी चालायची, म्हणजे तर स्लो चालायची, सायकल चालवायची. तर तिचीच मैत्रीण वेदांगी कुलकर्णी, तिच्या ज्ञानप्रबोधिनीची स्टुडंट 20 वर्षाची आहे, ती आता लंडनमध्ये मेडिकल एज्युकेशन घेते. तिने वर्ल्ड रेकॉर्ड केलं की 159 डेज 29,000 किलोमीटर सायकलिंग फ्रॉम, शी हॅज स्टार्टेड फ्रॉम ऑस्ट्रेलिया टू ऑस्ट्रेलिया. असंच तिने गेल्या 15 दिवसापूर्वीच ते पूर्ण पृथ्वीला एक सर्कल कम्प्लीट केलं 29,000 किलोमीटरचं, जवळपास 159 दिवसात. आणि तिचं रोजचं ॲव्हरेज होतं सायकलिंगचं 300 किलोमीटर, जे आपण कॉमन 150 किलोमीटर करतो, 100, 150, 200, तिचं 300 किलोमीटर रोज. आणि बाकीचं व्हिसा, ते इंटरनॅशनल अफेअर्स, ते वेगळी तिथं वेगळीच गोष्ट आहे. अननोन देशात तिची चोरी झाली, मग तिला ते लुटलं, असे बरेच प्रॉब्लेम आले. ते खरंच तिथं युट्यूबवर आहे, तुम्ही ऐकण्यासारखं आहे ते. असे लोक असताना तर आपण का नाही सुरू करणार, सुरू करायला पाहिजे. तुम्ही 20 वर्षाचे आहात, रोज 20 किलोमीटर करायलाच पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच आपण पर्यावरण आणि आपल्या सेल्फिश जो सेल्फिशनेस आहे तो आपण साठी डेव्हलप करू शकतो, ही आमची कळकळीची विनंती आहे. पुढच्या महिन्यात आपण, हे उद्घाटन झालंय, पुढच्या महिन्यात एक छोटासा ट्रेक, मॅडम म्हटलं तसं आपण त्या भोरपर्यंत गेलं, आपण कात्रजपर्यंत तरी जाऊ. इथून जर 20-25 किलोमीटर आहे, चांदणी चौकातून जाऊ आणि परत येऊ एखाद्या संडेला. मी फॉर्म दिलेला आहे प्रत्येकाला, सायकल नसली तरी भाड्याने मिळते 250 रुपये दिवस. तर ज्यांना हाऊस आहे, गिअर असो नॉन गिअर असो, तुम्ही ठरवायची, तुमची कॅपॅसिटी महत्वाची आहे. तर सायकल स्वतःची असो दुसऱ्याची असो, आपण एखाद्या संडेला सकाळी कॉलेजवरून सुरू करू आणि कात्रजवरून परत येऊन 5-6-7 तासात ते कम्प्लीट करू. पुढच्या 1-2-3 संडेमध्ये आपण ते केव्हा तरी प्लॅन करू. त्यासाठी तो फॉर्म दिलाय, तो भरून द्यायचा. त्याच्यात फोन नंबर आहेत, आम्ही तुम्हाला तसा एक ग्रुप करू, MCC नावाचा ग्रुप करू, जसं ICCचा आहे. आणि मग त्यावेळेस त्यांनी नोटीस येतील आणि त्यानुसार आपण ते ऍक्टिव्हिटीज सुरू करू. ओके, धन्यवाद. आणि आपल्याला इथूनच आता सुरुवात केली, फॉर्म सगळ्यांना भरून द्यायला सांगितले, त्या सगळ्यांना तयार राहा. त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी, अंतिम टप्प्यामध्ये जाण्यासाठी मी विद्यार्थी FYDAचा विनंती करतो, तो प्रशांत रणदिवे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. 12 वाजून गेलेला आहे कार्यक्रमाचा शेवट, अर्थात अंत भला तो सब भला. सर्वप्रथम मी इथं असलेल्या सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो की एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूलमधून सर सायकलिंग करत आलेले आहेत, मॅम पण खूप बिझी असतील तर तेही आपल्याला वेळात वेळ काढून आलेलं आहे. तर निरुपम भावनांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी त्यांचा वेळातला वेळ काढून आपल्याला महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे, तसं त्यांचे रिअल अनुभव सांगितले आहेत. आणि गजानन खैरे सर, विश्वंभर उपाध्ये सर, अजित पाटील साळुंके सर, आणि आपले मॉडर्न सायकलिस्ट क्लबचे पाटील सर आहेत, आचार्य मॅम, स्पोर्ट डिपार्टमेंटचे पण सर आहेत वेगवेगळे, तर त्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच सर्व शिक्षकेतर स्टाफ जे मॅनेजमेंट करत असतात इथं, तर ते कार्यक्रम संपल्यानंतर थांबत असतात, तर त्यांचाही खूप खूप आभार. आणि अर्थातच सर्व विद्यार्थी मित्र, कारण ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम शक्यच नव्हता, अशा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जय.
हेलो